बहुजन संघटक चे सगळे श्रोते प्रेक्षक यांना माझा जय भीम। अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज आपण इथे बोलायला जमलेलो आहे आणि विषय आपल्याला माहित आहे की 10% सवर्ण आरक्षण सन्माननीय सुप्रीम कोर्टाने जे संसदेत मोदींनी मांडलं होतं ते अधिकृतपणे मान्य केली, त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आज आपण या चर्चेला बसलेलो आहोत। या विषयावर उत्तर भारतामध्ये फार खूप सुंदर अशी चर्चा रंगलेली आहे आणि महाराष्ट्रातून सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, माजी खासदार, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेली आहे आणि त्यांची प्रतिक्रिया आल्यानंतर कोकणामधून ओबीसींतर्फे मी माझी प्रतिक्रिया दिली आणि या प्रतिक्रियेची दखल देशाच्या CID विभागाने घेतली आणि मला त्यांनी सांगितलं की बाबा तुमची प्रतिक्रिया आम्हाला मिळाली। तर या विषयावर आज आपण ज्या विषयावर बोलतोय तो विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मी प्रथमतः या आरक्षण ह्या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर ज्यांनी या देशामध्ये चळवळ चालवली त्या सगळ्या कार्यकर्त्यांना, आंबेडकरी कार्यकर्त्यांना, बौद्ध कार्यकर्त्यांना मी प्रथमतः धन्यवाद देतो आणि ओबीसी चळवळ यामध्ये कमी पडलेली आहे त्याबद्दल त्यांची माफी मागतो की ज्या पद्धतीनं ओबीसींनी या आंदोलनाला साथ द्यायला पाहिजे होती, मदत द्यायला पाहिजे होती, त्या चळवळीमध्ये आम्ही कमी पडलेलो आहे आणि म्हणून केवळ आपल्या कार्यकर्त्यांचीच नाही तर सगळ्या महापुरुषांची माफी मी मागतो ज्यांनी समतेचं तत्व आपल्या देशामध्ये रुजवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला। त्यामध्ये भगवान बुद्ध, भगवान महावीर, चार्वाक हे सगळे पूर्वीचे इतिहासातले महापुरुष आणि समता प्रस्थापित करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, नंतर महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर ज्या अनेक ओबीसी नेत्यांनी काम केलेलं आहे त्या ओबीसी नेत्यांना सुद्धा मी धन्यवाद देईन। आमच्याकडे खास करून लोकनेते दिबा पाटील, जगन्नाथ कोठेकर, ॲडव्होकेट जनार्दन पाटील या सगळ्या लोकांनी आरक्षण या विषयावर काम केलेलं आहे आणि तरीसुद्धा हे प्रयत्न आपले कमी पडलेले आहेत आणि त्या कमी पडलेल्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून आज खरं म्हणजे ओबीसी SC ST यांचं जे 50% आरक्षण होतं, एकूण आरक्षणाच्या म्हणजे एकूण देशाच्या लोकसंख्येच्या 50% आरक्षण होतं, ते आरक्षण एका अर्थाने संपवलेलं आहे। कारण सवर्णांचं जे आरक्षण आपल्याला दिलेलं आहे त्याचा अर्थ आहे की देशातला न्याय आता संपलेला आहे आणि म्हणून या घटनेची दखल बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने घेतली आणि त्यांनी सांगितलं की मागच्या दारानं देशात आता मनुस्मृती येणार आहे, परंतु मनुस्मृती म्हणजे काय किंवा मनुस्मृती वाचलेले हिंदू समाजातले जो महत्त्वाचा 52% वर्ग आहे ओबीसी याच्यातली किती लोकांनी ओबीसी आपल्या मनुस्मृती वाचले हा मोठा प्रश्न आहे। त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांसारख्या प्रकांड पंडितांची ही जी प्रतिक्रिया आहे ती हिंदूंना समजणं अवघड आहे, त्यांना मनुस्मृती माहीत नाही आणि मनुस्मृतीमध्ये काय लिहिलेलं आहे हे सुद्धा माहीत नाही आणि म्हणून आंबेडकरी चळवळीने एका बाजूनं हा विषय या देशामध्ये लावून धरला होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत ज्या पद्धतीनं आरक्षणामागची भूमिका मांडली होती ती भूमिका आजही देशामध्ये गेलेली आहे असं मला वाटत नाही आणि ही भूमिका न गेल्यामुळे आज भारतीय संविधानाचा किंवा आरक्षणामागचा जो सामाजिक न्यायाचा विषय आहे तो विषय मागे पडलेला आहे आणि फार अत्यंत दुःखद अशी घटना आज देशामध्ये घडलेली आहे आणि म्हणून मी आपली सगळ्यांची प्रथम क्षमा मागतो। कारण ज्या दिवशी मला हे कळलं की बाबा आरक्षणामागची भूमिका काय ही कळली त्यावेळी ही भूमिका आजही ओबीसींना सांगण्यामध्ये ओबीसींचे नेते म्हणणारे लोक मागे पडलेले आहेत त्याचं दुःख मला आज आहे आणि म्हणून या बहुजन संघटकच्या चॅनलच्या सगळ्या श्रोत्यांना मी मुद्दामहून पुन्हा एकदा जय भीम करतो। कारण आपण सर्वजण या चॅनलद्वारे हे सगळे विषय शांतपणे ऐकत असता, त्याच्यावर चिंतन करत असता, खरं म्हणजे या विषयावर आपले जेवढे चॅनल आहेत म्हणजे ओबीसींचे, SC ST जेवढे चॅनल आहेत, मागासवर्गीयांचे जेवढे चॅनल आहेत त्यांनी महाराष्ट्रामध्ये यावर चर्चा केली पाहिजे, परंतु महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचे जे लाभधारक आहेत त्यांची चर्चा होत नाही, वृत्तपत्रात याविषयी बातम्या येत नाहीत आणि सवर्णांच्या आरक्षणाबद्दल मात्र बातम्या येतात। मी उत्तर प्रदेशातल्या सगळ्या मागासवर्गीय बांधव, पत्रकार, प्राध्यापक यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। त्यांच्यापैकी कोणी पाहत असतील तर ज्या पद्धतीने त्यांनी चर्चा उत्तर भारतामध्ये चालवली आहे ती चर्चा खरोखर अत्यंत महत्त्वाची आहे आणि अशा प्रकारची चर्चा मुंबई परिसरात होणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून या चर्चेमध्ये सहभागी होणाऱ्या VBA म्हणजे वंचित बहुजन आघाड्याच्या श्याम सावंत यांना मी मानाचा जयभीम करतो। कारण अशा प्रकारच्या प्रतिक्रिया तुमच्या जेव्हा दिसतात समोर चॅनलवर दिसतात त्यावेळी जसा लढाईतला लढणारा जो सैनिक असतो त्याला चेव येतो, त्याला लढण्याची स्फूर्ती मिळते, तसं तुमच्या या प्रतिक्रियांनी बोलायला ताकद येते। खरं म्हणजे कोकणामध्ये असलेल्या आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन, आदिवासी, गाबीत, माळी, बौद्ध, मातंग, आदिवासी या सर्व जातीपाती, 12 बलुतेदार या लोकांना
हा विषय आज समजलेला नाही, किती मोठी घटना या देशामध्ये घडते याची त्यांना जाणीव नाही, आणि जाणीव नसल्यामुळे आपण जे बोलतोय ते त्यांना समजत सुद्धा नाही आहे. परंतु आपलं हे समजवण्याचं व्रत आहे हे आपण कायम चालू ठेवलं पाहिजे. मी बाबासाहेब आंबेडकरांना खरोखर आता मनापासून धन्यवाद देईन आणि त्यांची माफीही मागतो की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं हे संकट आपल्या अंगावर घेतलं होतं, त्या काळच्या संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म मार्तंडांचा मार आहे जो हल्ला आहे तो अंगावर घेतला होता, बौद्धिक मार अंगावर घेतला होता, आणि शूरवीराप्रमाणे ते एकटे लोकसभेत कसे लढले असतील हे पाहून, आताची जी घटना पाहून माझ्या अंगावर काटा येतो. कारण ज्यावेळी नरेंद्र मोदींनी हे विधेयक मांडलं लोकसभेमध्ये त्यावेळी खासदारांना 2 दिवस अगोदर याची कल्पना पण दिली नव्हती, अचानकपणे हे मांडलं, आणि याच्यावर जो प्रतिवाद लोकसभेत हवा होता तो प्रतिवाद करण्याची क्षमता आत्ताच्या खासदारांमध्ये नाही हे मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि नरेंद्र मोदींना या विषयावर प्रतिवाद करणारे खासदार लोकसभेत नसणं हा खरं म्हणजे आपल्या चळवळीचा अपमान आहे. आणि म्हणून लोकसभेत खासदार पाठवणं ही जी भूमिका आहे आपली ती अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून मी वंचित बहुजन आघाडीच्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना धन्यवाद देईन की त्यांनी लोकसभेचं स्वप्न आम्हाला ओबीसींना मायक्रो ओबीसींना दिलं आणि हे स्वप्न दिलं. मी लोकसभेत जाऊन आलो, लोकसभेमधली सगळी कार्यालय पाहून आलो, लोकसभेचे खासदार आमचे आहेत आमच्याकडे त्यांच्याकडे स्वतः त्या बंगल्यावर राहून आलो आणि लोकसभेचं कामकाज कसं चालतं हे पाहिलं. परंतु हे जे विधेयक सवर्ण आरक्षणाचं 10% आरक्षणाचं विधेयक आलं त्या विधेयकाला विरोध करण्याची हिंमत किंवा युक्तिवादाची हिंमत आपल्या लोकसभेतल्या विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये नव्हती आणि त्याचा परिणाम म्हणून नरेंद्र मोदींना एक हाती हा विजय मिळाला. आणि आज सुप्रीम कोर्टाचे जे न्यायमूर्ती आहेत ते 5ही न्यायमूर्ती ब्राह्मण होते आणि त्यांनी एकमेकांना विरोध करण्याचं नाटक तर केलं पण अंतिमतः सवर्णांचं 10% आरक्षण हे अधिकृत आहे, संविधानिक आहे अशा गप्पा मारलेल्या आहेत. खरं म्हणजे हे संविधानाच्या विरोधी आहे. आणि म्हणून भारतीय संविधानावर बहुजन संघटकवर फार चर्चा होत असतात आणि त्या चर्चातून संविधानाचा हेतू काय हा सांगण्याचा प्रयत्न होतो. मला कल्पना आहे की आज आपण इथे जमलेलो आहोत हे आपलं जमणं हे बहुजन संघटकच्या चॅनलवर जे प्रेक्षक आहेत किंवा जे वाचक आहेत यांना यात विशेष काही नाही, म्हणजे त्यांना हे सगळे विषय माहिती आहेत आणि ही मुळात लढाई ही सगळी आपल्या लोकांची लढाई आहे, आपण ही लढाई लढत आहोत. परंतु ओबीसी बांधवांना हा विषय पटलेला नसल्यामुळे आपल्याला त्यांची फार काळजी वाटते आणि म्हणून त्यांच्यासाठी हा विषय मी आज इथे मुख्यतः बोलणार आहे. कारण जसं बहुजन संघटकचे लोक हे चॅनल पाहत असतात त्याच पद्धतीनं ओबीसी लोकसुद्धा हे चॅनल खूप वेळ पाहत असतात. पंख्याचा आवाज अधिक असल्यामुळे मन एकाग्र होत नव्हतं म्हणून मी थोडासा पंखा बंद केला. आपल्याला कल्पना आहे की मी थोडक्यात बोलत नाही, मी खूप बोलत असतो. याचं कारण आहे की बहुजन संघटकचे लोक हे अभ्यास करू पाहत असले तरी नंतरच्या काळात जेव्हा यूट्यूबवर हे येतं त्यावेळी आमचे ओबीसी बांधव चोरून वगैरे पाहत असतात किंवा लपून पाहत असतात की राजाराम पाटील काय बोलतात. कारण अजूनही आरक्षण हा विषय म्हणजे देशामध्ये आरक्षण हे बौद्ध बांधवांसाठीच आहे, त्यांनी सगळ्यांच्या नोकऱ्या पळवल्यात अशा प्रकारचे आरोप सगळे लोक करत होते आणि आरक्षण हे काहीतरी कमीपणाचं लक्षण आहे, आरक्षण ही भीक आहे अशा प्रकारचं वातावरण तयार केलं होतं आणि आरक्षण घेणाऱ्यांना हिणवलं जात होतं आणि आरक्षण या कुबड्या आहेत अशा प्रकारची टिंगलटवाली देशात चालली होती. आणि आता चक्क ब्राह्मण आणि सवर्ण, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य तिन्ही समाज आरक्षणाचं समर्थन करायला लागले आणि त्या आरक्षणाचं समर्थन करत असताना न्यायमूर्तींनी ज्यांनी हे आरक्षण आपल्याकडे दिले ते पुन्हा एकदा 5 न्यायमूर्ती हे एकाच जातीतले ब्राह्मण जातीतले आहेत. म्हणजे न्यायालयामध्ये म्हणजे न्यायव्यवस्था भारताची आहे त्यामध्ये जे प्रतिनिधित्व असायला पाहिजे मागासवर्गीयांचं ते पोहोचलेलं नाही आणि ते प्रतिनिधित्व पोहोचलेलं नसल्यामुळे ब्राह्मण जातीनं हे दाखवून दिलं की 1000 वर्षापूर्वी आम्ही या देशातल्या मागासवर्गीयांचं शोषण करायचो, त्यांचं सगळ्या प्रकारचं प्रतिनिधित्व नाकारायचो आणि तोच निकाल आज न्यायमूर्तींनी दिलेला आहे. त्याच्यामुळे खरं म्हणजे न्यायमूर्ती न्यायदेवतेबद्दल भारताची न्यायव्यवस्था ही तटस्थ आहे आणि ती सगळ्यांशी समानतेने वागते अशा प्रकारचा विश्वास मागच्या काळात अनेक न्यायमूर्तींनी तयार केला होता. परंतु ही न्यायमूर्ती ही न्यायव्यवस्था भारताची न्यायव्यवस्था करप्ट आहे, ती बदनाम आहे याचं प्रत्यंतर आपल्याकडे आता आलं. त्याचं कारण असं आहे की भारतीय संविधानामध्ये जे आरक्षण आहे ते आरक्षण म्हणजे सवलत नाही. म्हणजे आरक्षण हा शब्द आपण रेल्वेची तिकीटं आरक्षित करणं किंवा एसटीची तिकीटं आरक्षित करणं किंवा विमानाची तिकीटं आरक्षित करणं अशा पद्धतीने वापरला गेला, तो बदनाम केला गेला. खरं म्हणजे आरक्षण म्हणजे हे तुम्हाला सवलत नाही आहे तर त्या प्रतिनिधित्वाचा भाग आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला जे कबूल केलं की आंबेडकरी चळवळीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांची ओबीसी म्हणून मी माफी मागतो, त्याचं कारण होतं की ज्या पद्धतीने ओबीसीनी या लढ्यामध्ये उतरायला पाहिजे म्हणजे मंडल आयोगाच्या नंतर हा लढा सुरू झाला त्यानंतर ज्या ताकदीने उतरायला पाहिजे तेवढ्या ताकदीने ओबीसी उतरले नाही. आणि हा विषय जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला मनुस्मृतीच्या किंवा चातुर्वर्ण्य जो आहे हिंदू धर्मातला त्याच्यापर्यंत जावं लागतं आणि धार्मिक चिकित्सा करायला हिंदू ओबीसींची किंवा ओबीसी नेत्यांची आज तयारी नाही. आणि अनेक जण असं म्हणतात की धर्माची चिकित्सा करणं म्हणजे धर्माला शिव्या देणं आणि आमच्या भावना दुखावतात अशा प्रकारचं काही लोकांचं म्हणणं. आज
फेसबुकला मी ज्या पोस्ट या निकालानंतर टाकतोय त्यानंतर आमच्या आगरीकोळी लोकांची ज्या प्रतिक्रिया येतात त्या प्रतिक्रिया ते म्हणतात की मुळात तुम्ही ब्राह्मणांना दोष का देता, उच्चवर्णीयांना दोष का देता, ते आपले धर्म बांधव आहेत आणि धर्म म्हणून आम्ही सगळे एक आहोत आणि आपल्या बौद्ध बांधवांना ते आपले भाऊ मानायला तयार नाहीत, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात मला येत आहेत. आणि मी हाच विषय नेहमी सांगायचा प्रयत्न करतो की ओबीसींचा जन्म किंवा ओबीसींची जी मुक्ती आहे, मुक्ती कोण पथे जे बाबासाहेब म्हणतात, ती ओबीसींची मुक्ती त्याची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले आहेत हे सांगण्यामध्ये आपली खूप ताकद खर्ची होते. परंतु आताची जी वेळ आलेली आहे देशामध्ये, आजची जी घटना आहे, ही घटना या विषयावर ओबीसी बांधवांना दोष देण्याची नाही, तर जेवढे आपले लोक आहेत त्यांनी आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. आणि हा संघर्ष किती महत्वाचा आहे आणि त्याचं महत्व आपल्यासाठी सार्वजनिक जीवनात किती मोठं आहे हे सांगण्याचा प्रयत्न मी आपल्याकडे करतोय. कॉलेजियम सिस्टीम बंद झाली पाहिजे असं एक प्रतिक्रिया, सुंदर प्रतिक्रिया आली. खरं म्हणजे न्यायालयामधल्या न्यायमूर्तींची नेमणूक कशी होती त्याची, त्या पद्धतीचं नाव कॉलेजियम सिस्टम आहे. मी मगाशी एका चॅनलवर चर्चा पाहत होतो तर त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की न्यायमूर्तींची जी निवड होते ती त्यांच्या हुशारीमुळे होते, त्या त्याला कॅपेबल असतात म्हणजे त्यांची जी योग्यता आहे म्हणून त्यांची नियुक्ती होते असं स्वतः ब्राह्मण म्हणतात. आणि आतापर्यंत ब्राह्मण असंच म्हणत होते की आम्ही अतिशय हुशार आणि बुद्धिमान लोक आहोत म्हणून आमची तिथे नेमणूक होते, तुमच्याकडे ती बुद्धिमत्ता नाही, अशा प्रकारचे युक्तिवाद ह्या उच्च जातींकडून होत होते. आणि याच्या आड धार्मिक आरक्षण जे आहे ते लपलं होतं. आणि म्हणून मनुस्मृतीतला महत्वाचा भाग आहे तो महत्वाचा भाग मी थोडक्यात सांगतो, कारण आमचे हिंदू आणि ओबीसी लोकांना हे माहीत नाही. मनुस्मृती सांगते की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनाच सर्व जे अधिकार आहेत, म्हणजे शिक्षण असेल, न्याय असेल, राजकीय सत्ता असेल, धार्मिक सत्ता असेल, जे जे अधिकार आहेत, जमिनी असतील, जंगलं असतील, संपत्ती असेल, यामध्ये अधिकार हे या उच्च जातींनाच असले पाहिजे असं मनुस्मृतीचं म्हणणं आहे. आणि त्या मनुस्मृतीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, हे सगळे राजकीय पक्ष या मनुस्मृतीच्या धोरणानुसार काम करत आहेत. आणि आता ते म्हणतात की न्यायमूर्तींनी दिलेला हा जो निकाल आहे ते पाचही न्यायमूर्ती जर ब्राह्मण असतील तर त्याच्यावर खुलेआम आता चर्चा होणं गरजेचं आहे. आणि या निकालातून सुप्रीम कोर्टाने सांगितलं की 10% आर्थिक ज्या आर्थिक मागासवर्गीयांचं जे आरक्षण आहे ते आरक्षण अधिकृत आहे, असे जे शिक्कामोर्तब ब्राह्मणांनी आज आपल्या देशात केलेलं आहे त्यावरून मी तरुण पिढीला, खास करून ओबीसींच्या तरुण पिढीला सांगेन की ब्राह्मण किती हुशार असले तरी ते त्यांच्या जातीसाठी आहेत, आपला वर्चस्ववाद टिकवण्यासाठी आहेत, सामाजिक न्यायासाठी ब्राह्मण हे अत्यंत बदनाम आहेत, ब्राह्मण हे अत्यंत नालायक आहेत की ज्यांना या देशामध्ये न्याय करता येत नाही. आणि मग हा न्याय पशुपक्षी असतील, प्राणी असतील, माणसं असतील, या कोणाशी ते न्याय करायला तयार नाहीत. आणि म्हणून यज्ञातली पशुहत्या म्हणजे माणसाच्या मुक्तीसाठी पशूंचा बळी द्या अशा प्रकारची पशुहत्या होत होती, त्यावेळी भगवान बुद्धांनी या कर्मकांडांना विरोध केला आणि सांगितलं की अशा प्रकारे दुसऱ्याच्या प्राण्याचा बळी देऊन मुक्ती मिळत नसते. आणि इथून त्या बंडाला, यज्ञयागाला विरोध करत भगवान बुद्धांनी या देशामध्ये भगवान महावीरांनी देव नाकारला, स्वर्ग नाकारला, आत्मा नाकारला. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या पद्धतीनंच आपल्या देशात काम केलं. म्हणजे जरी आज हे सवर्ण आरक्षणाचं समर्थन इथले उच्चवर्णीय करत असतील, आपल्या सुप्रीम कोर्टाने याच्या बाजूने निर्णय दिला असला तरी सुद्धा हा निर्णय चुकीचा आहे ही सांगायची हिंमत आपल्यामध्ये असली पाहिजे. आज अशा प्रकारचे कार्यकर्ते फार कमी दिसतात. आणि म्हणून तुमचं, ऐकणाऱ्यांचं आणि माझं बोलणाऱ्याचं हे आजचं जे महत्व आहे ते खूप अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून या चर्चेमध्ये मी जी गोष्ट ऐकलेली आहे, जे ह्या उच्चवर्णीयांचे जे आक्षेप आहे त्या आक्षेपांना उत्तर देण्याचं मी थोडक्यात प्रयत्न करणार आहे. कारण म्हणजे हा विषय सतत 10 दिवस किंवा 100 दिवस बोलावा इतका मोठा विषय आहे, परंतु तो विषय आपल्याला चॅनलवर फार कमी वेळात बोलायचा असतो. मी ज्या चर्चा ऐकलेल्या आहेत चॅनलवर त्यामध्ये एक महत्वाची चर्चा आहे की 70 वर्ष झाली तर 70 वर्षामध्ये सुद्धा जर राष्ट्रपती कार्यालय असतील किंवा आय एस असतील, आय पी एस असतील, न्यायमूर्ती असतील, इथपर्यंत जर ओबीसी किंवा एस सी एस टी पोहोचत नसतील किंवा देशात समता येत नसेल तर अजून किती वर्ष आरक्षण ठेवायचं, अशा प्रकारचा त्यांचा आक्षेप आहे. तर आपल्या लोकांचं म्हणजे आज आपलं ज्याला आंबेडकरी चळवळ आपण म्हणतो, कारण देशामध्ये ही जी बाजू आहे आरक्षणाची किंवा सामाजिक न्यायाची, ही डावी चळवळ मांडत नाही किंवा बाकी ज्या सगळ्या चळवळी आहेत त्या मांडत नाहीत. किंवा आपल्याला कल्पना आहे की हिंदुत्ववादी तर आरक्षणाच्या विरोधीच आहेत, मग हे आरक्षण किती वर्ष चालेल असा सततचा प्रश्न या ब्राह्मणांच्या, क्षत्रिय लोकांच्या आणि वैश्य लोकांच्या मुलांचा, शिकलेल्या लोकांचा एक प्रश्न येतो की किती वर्ष आरक्षण चालेल. आणि असाच प्रश्न त्यांचा ऐकून ओबीसी सुद्धा विचारतात की कशाला पाहिजे आरक्षण, आरक्षण तर सगळं बौद्ध समाजाचे लोक घेतात, आपल्याला कुठे आरक्षण आहे, अशा प्रकारचे प्रश्न ओबीसींकडून सतत येत असतात. तर ओबीसींना चातुर्वर्ण व्यवस्था काय हे समजवण्याचं काम ओबीसी नेत्यांनी केलेलं नाही. ओबीसी नेत्यांमध्ये आता जे लोक आहेत ते लोक आज असे आहेत की चातुर्वर्ण व्यवस्था आहे किंवा हिंदू धर्म आमचं शोषण करतोय हेच ते मान्य करत नाही, तर गर्व शेक ओम हिंदू आहे या भावनेतून ओबीसी बांधव बाहेर पडलेले नाहीत. आणि म्हणून धार्मिक बंड करणारे नेतृत्व ज्या दिवशी ओबीसीमध्ये एका बाजूनी बोलायला उभं राहील त्यानंतरच ओबीसींना हे कळणार आहे की आमचं शोषण कसं होतं. आणि म्हणून मनुस्मृतीची जी रचना आहे, पुष्यमित्र शुंग वगैरे ह्या लोकांनी या देशातल्या समतेचा विचार, म्हणजे भगवान बुद्धांचा विचार आणि भगवान महावीरांचा विचार दाबण्याचा प्रयत्न केला, अनेक लोकांचे खून पाडले, कत्तली केल्या, आणि त्यांनी ही मनुस्मृती आपल्या देशावर लादली, धर्माच्या माध्यमातून लादली.
आणि मनुस्मृती लादल्यानंतर जे शोषण आपलं झालेलं आहे त्या शोषणाचे सर्वात मोठे चटके आमच्या अस्पृश्य बांधवांना भेटलेले आहेत आणि ते चटके मिळाल्यानंतर त्या चटके बसलेले त्यांचे दुःखाचे चटके आहेत गुलामीचे चटके आहेत त्या चटक्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असे महान नेते आहेत की लोकांना त्यांनी सत्य सांगितलेलं आणि हे सत्य सांगितलं आणि सांगितलं की बाबा काळाराम मंदिर असेल त्या मंदिरांमध्ये तुम्हाला प्रवेश मिळत नाही साधं पाणी पिण्याचा तुम्हाला अधिकार नाही जमिनींचा अधिकार नाही जंगलाचा अधिकार नाही माणूस म्हणून तुम्हाला कोणी सन्मान द्यायला तयार नसेल तर अशा धर्माला लाथा घाला आणि हा धर्म सोडून द्या इतक्या प्रखरपणाने धार्मिक बंड करणारे धर्माची चिकित्सा करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या समाजामध्ये जन्माला आले त्या समाजाचे लोक आज देशामध्ये सर्वोच्च प्रगतीपथावर आहेत त्यांची विज्ञाननिष्ठ तर्कनिष्ठ बुद्धी आज सगळ्या ठिकाणी पाहायला मिळते त्यांचा बाणेदार पाहिलापणा पाहायला मिळतो आणि त्यामुळे या देशामधल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी मनुस्मृतीचं समर्थन मागच्या 1000 वर्षात केलं आणि स्वातंत्र्यानंतर 70 वर्ष केलं आणि या सगळ्या अत्याचारांना तोंड देण्याचं काम माझ्या SC ST या अतिमागास वर्गाच्या बंधू भगिनींनी केलेलं आहे त्यांना मी सगळ्यांना जयभीम करतो सॅल्यूट करतो कारण त्यांनी जो संघर्ष केलाय त्याला या देशाच्या संघर्षात तोड नाही परंतु या संघर्षामध्ये ओबीसी बांधव असते तर हा प्रश्न आज वेगळ्या पद्धतीने सुटला असता 52% ओबीसी आणि आपले सगळे SC ST मिळून आम्ही 85% लोक या देशामध्ये आहोत हे 85% लोक असताना आज जो विजय उच्चवर्णीयांचा होतोय 70 वर्षानंतर ही देशातली दुसऱ्या पारतंत्र्याची गोष्ट आहे एकदा आम्ही इंग्रजांचे गुलाम होतो आणि इंग्रज इथे सांगून गेले आहेत की ब्राह्मणांकडे न्यायिक चारित्र्य नाही म्हणजे न्याय करण्याचं चारित्र्य नाही इंग्रज सांगून गेले आणि म्हणून इंग्रज असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान या देशाला लावलेला आहे इंग्रजांची तलवार इंग्रजांची शक्ती ही जागतिक न्यायाची आहे आणि इंग्रजांना जरी आम्ही शत्रू म्हणत असलो तरी इंग्रज होते म्हणून भीमा कोरेगावची लढाई आपल्याला माहित आहे की या देशातले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे सांगत होते की देशामध्ये क्षत्रिय लोक शूर असतात या क्षत्रियांचा पराभव भीमा कोरेगावला आमच्या 500 महार सैनिकांनी केला आणि दाखवून दिलं की तुम्ही जे लिहिताय तुम्ही जे बोलताय तुमचा मीडिया बोलतोय हे प्रत्यक्षात लढाईच्या मैदानात तुमचा पराभव आम्ही केलेला आहे 28,000 या पेशवे म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय सैन्याला कापून काढण्याचं काम आमच्या लोकसैनिकांनी केलं आणि अशाच प्रकारचं काम रत्नागिरीच्या समुद्रामध्ये इंग्रजांचा पराभव करण्याचं काम आम्ही लोकांनी केलेलं आहे आम्ही मच्छीमार बांधवांनी सागरपुत्रांनी केलेलं आहे आणि आम्ही पराक्रमावर सिद्ध केलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा 70 वर्षात बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर हा जो संघर्ष होता हा संघर्ष करण्यामध्ये आम्ही कमी पडलो आणि त्याचा दुष्परिणाम असा आहे की लोकसभेत नरेंद्र मोदींनी सवर्णांचं आरक्षण हा ठराव मांडला आणि त्याला तत्कालीन सगळे खासदार म्हणजे विरोधी पक्षाचे खासदार मग काँग्रेस असेल किंवा आपले काही खासदार असतील ते विरोधामध्ये कमी पडले आणि आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की आज आपल्या महाराष्ट्रातून खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सावित्रीबाई फुल्यांनी जे सुधारक महाराष्ट्रात होऊन गेले त्यांची सुधारकांची जी परंपरा आहे संविधानाला त्यांनी दिलेली 7 आहेत लढे आहेत त्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या विचारवंतांनी या 10% सवर्णांच्या आरक्षणांचा आढावा घेतला पाहिजे त्याची चर्चा केली पाहिजे त्याची चिरफाड केली पाहिजे परंतु महाराष्ट्र त्यामध्ये कमी पडताना दिसतोय बाळासाहेब आंबेडकरांसारखे एकमेव नेते आज आहेत की ते याच्या या विषयावर जाहीरपणे बोलतात खरं म्हणजे टीव्हीवर याच्या बातम्या पाहिजेत आणि ही जी 10% सवर्णांच्या आरक्षणाची बातमी दाबण्यासाठी महाराष्ट्रात आज जे काय चालू आहे म्हणजे आमचे शिवसेनेचे खासदार राऊत साहेब त्यांनी ह्यातून कोठडीतून ईडीच्या कोठडीतून बाहेर आले काय किंवा जितेंद्र आव्हाडांना आता अटक केली काय किंवा शिवाजी महाराजांचे चित्रपट ह्याच्या चुकीच्या चर्चा आज आम्ही चालवतोय मीडियात चालवतोय याच्या पाठीमागे सगळ्यात मोठी जी घटना आहे की ती घटना ही आहे की भारतीय संविधानाने या देशामध्ये सामाजिक विषमता आहे ती मान्य केली होती आणि इथल्या धर्माने आमच्यावर गुलामी लादली आहे ओबीसीवर लादलेली आहे SC ST वर लादलेली आहे ही जी गुलामगिरी लादलेली आहे ती गुलामगिरी संविधान सभेत लोकसभेत त्यावेळी आदरणीय ॲडव्होकेट बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्य स्वरूपात मांडली होती त्या काळच्या इंग्रजांनी त्याला मान्यता दिली होती आणि अशा पद्धतीनं देशामध्ये आमचा धर्म आमचं शोषण करतोय त्याला लोकसभेत मान्यता भेटली होती आणि ही मान्यता भेटल्यामुळे या धर्माने धर्माच्या सगळ्या सत्ता राजकीय सत्ता शिक्षण सत्ता याच्यामध्ये ओबीसी SC ST यांना प्रतिनिधित्व नाकारलेलं आहे आणि हे प्रतिनिधित्व मिळावं म्हणून आरक्षण आहे आरक्षण ही सवलत नाही आहे तर तुम्ही महाराष्ट्राचा जरी आज वर्तमान महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर महाराष्ट्राचे सगळे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे गृहमंत्री महाराष्ट्राचे महसूल मंत्री हे मराठा जातीचे होत आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा विषमता आहे आणि महाराष्ट्रातली विषमता देशामध्ये आहे लोकसभेत आहे राष्ट्रपती कार्यालयात आहे सगळीकडे ओबीसीची संख्या नगण्य आहे म्हणजे केंद्रीय विद्यापीठातले प्राध्यापक असतील IAS असतील IPS असतील ओबीसी अजून तिथपर्यंत पोहोचलेलेच नाहीत आणि ही जी हा जो विषय आहे हा ओबीसी नेत्यांना बोलता येत नाही मांडता येत नाही खास करून लोकसभेत आणि विधानसभेत लोकसभेचे जे आणि विधानसभेचे जे आमदार असतात ते आमदारांचं ट्रेनिंग आता झालेलं नाही मागच्या काळात तुम्हाला माहित आहे की आमच्याकडचे लोकनेते दिबा पाटील होते दत्ता पाटील होते हे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते झाले होते आणि दिबा पाटलांनी ओबीसी आरक्षणाचा विषय मांडला होता हा ओबीसीचा आरक्षणाचा विषय केवळ आम्हाला एवढ्या जागा पाहिजे आम्हाला एवढं डॉक्टर झाले पाहिजे एवढे IAS झाले पाहिजे एवढे IPS झाले पाहिजे असं बोलून चालत नाही तर आपल्या माणसांना घडवावं लागतं की हे आरक्षण किंवा तुम्हाला प्रतिनिधित्व नाकारले कोणी हो इंग्रजांनी नाकारले का पाकिस्तानी नाकारले का या देशातल्या हिंदूंनी नाकारले आणि हिंदू म्हणजे कोण या देशातले ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य
महाराष्ट्रात मराठा समाजाच्या राज्यकर्त्यांनी हे ओबीसींचं मागासवर्गीयांचं प्रतिनिधित्व नाकारलेले खोले बोलावं लागतं. मराठ्यांचं शासन या महाराष्ट्रात आहे म्हणजे ते काय समतेचे पुरस्कर्ते आहेत? म्हणजे शाहू महाराज हे आरक्षणाचे जरी जनक असले तरी शाहू महाराज आणि महाराष्ट्राचे राज्यकर्ते मुख्यमंत्री आहेत, त्यांचा काडीचाही संबंध नाही. हे ब्राह्मणांच्या नीतीप्रमाणे मनुस्मृतीच्या नीतीप्रमाणे राज्य करतायत. या गोष्टी विधानसभेत बोलायची हिंमत ओबीसी आमदारांमध्ये नाही आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभेवर मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि गृहमंत्री ही महत्वाची जी मंत्रीपद आहेत ही सतत उच्च जातींकडे चाललेली आपण पाहतोय आणि त्याचा दुष्परिणाम आहे की आज महाराष्ट्र शासन आम्ही ओबीसींचे रक्षण करते आहोत, ओबीसींचे पालन करते आहोत असं बोलतायत पण हे म्हणत नाही की 10% सवर्णांना आरक्षण तुम्ही कुठल्या तत्वाने दिले. खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की ओबीसींच्या महानगरपालिकांच्या निवडणुका आता थांबलेल्या आहेत आणि ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थातल्या निवडणुका आहेत त्यामध्ये ओबीसींचं आरक्षण, ओबीसींची जनगणना नाही, ओबीसींची जातनिहाय जनगणना नाही, आकडेवारी नाही म्हणून तुम्हाला हे आरक्षण देऊ शकत नाही असं केंद्र सरकार म्हणतंय, राज्य सरकार म्हणतंय. मी खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा कडक आणि जाहीर निषेध करतोय. त्यांच्यासारखा कसं काय त्यांना म्हणणार की मूर्ख म्हणणं बरोबर नाही कारण हे ब्राह्मण हे काव्यबाज असतात, परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मागासवर्गीयांच्या विरोधातला दुसरा नेता महाराष्ट्रात नाही ह्याला नीचपणा म्हणता येईल. मला वाटत होतं की देवेंद्र फडणवीस हे नवी पिढीतले अत्यंत सुसंस्कृत रुबाबदार आधुनिक असं नेतृत्व आहे, परंतु देवेंद्र फडणवीस हे एवढेच वाईट आहेत जेवढा पुष्यमित्र शुंग आहे किंवा इतिहासामध्ये ज्यांनी ज्यांनी या मागासवर्गीयांवर अत्याचार केले त्यांच्यापैकीच एक देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांचा मी जाहीर निषेध करतो. त्यांचा परिवार, त्यांची मुलगी, त्यांची पत्नी हे बघून मला असं वाटायचं की देवेंद्र फडणवीस हे आधुनिक जगाचे नेते आहेत आणि ते सर्व महाराष्ट्राचे नेते आहेत आणि त्यांनी एक विरोधी पक्षनेता म्हणून चांगली परंपरा महाराष्ट्राला दिली. त्यांच्याकडून फार अपेक्षा मला होत्या की नरेंद्र मोदी हे अत्यंत मागासलेलं म्हणजे वैचारिकदृष्ट्या अत्यंत मागास नेतृत्व आहे गुजरातचं आणि त्याला आधुनिक नेतृत्व देवेंद्र फडणवीसाने देशाचं ते नेतृत्व भविष्यात करतील अशा प्रकारची एक वेगळी आशा त्यांच्याकडे व्यक्तिमत्वाकडे बघून मला वाटायची. परंतु परवा त्यांनी 10% सवर्णांच्या आरक्षणांचं समर्थन केलं, मग ते वकील आहेत म्हणजे ऍडव्होकेट आहेत हे सुद्धा मला कळलं. तर मला असा प्रश्न पडला की ब्राह्मण वकील जे झाले आहेत त्या वकिलांना बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणं, यांचं संविधान समजलं का? त्यांना संविधान वाचायची त्यांची लायकी आहे का? हा प्रश्न मला पडला. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस हे वकील असताना त्यांना भारतीय संविधान वाचता येत नाही किंवा वाचता येत असेल तर त्याचा अर्थ ते मनुस्मृतीच्या दिशेने जर लावत असतील तर खरं म्हणजे त्यांना उपमुख्यमंत्री होण्याचा काही अधिकार नाही. त्यांनी जे मुख्यमंत्रीपद आणि विरोधी पक्षनेतेपद भूषवलेलं आहे महाराष्ट्रात याचं शून्य किंमत आज झालेली आहे महाराष्ट्रात आणि त्यांचा मी जाहीर निषेध करतो की देवेंद्र फडणवीस हे आजचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना 10% सवर्ण आरक्षणाचं ते समर्थन कसं करू शकतात हा मला प्रश्न आहे. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या ब्राह्मण नेत्यांना माझा प्रश्न आहे की तुम्ही 10% सवर्ण हे आरक्षणाचे लाभधारक आहे त्याचं कुठल्या तोंडाने तुम्ही समर्थन करताय? कारण या देशाची जी चर्चा आहे की मनुस्मृती दहन रायगड जिल्ह्यात महाडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि ते ब्राह्मणांच्या हस्ते केलं, त्या ब्राह्मणांना ते त्यांनी पटवून दिलं की बाबा तुमच्या पूर्वजांनी केलेल्या ज्या घोडचुका आहेत ते दुरुस्त करणं तुम्हाला गरजेचं आहे, सगळ्या सत्तेच्या क्षेत्रात तुम्हीच असलं पाहिजे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनीच असलं पाहिजे. हा तुमचा अट्टहास जगामध्ये शोषणाचा विषय आहे. जगामध्ये जसा वर्णभेद आहे, काळा गोरा वाद आहे, त्या आधारे जगामध्ये शोषण झालं. मानवी गुलामगिरी देशामध्ये जगामध्ये होती पण भारतामध्ये धर्माने लादलेली गुलामगिरी होती आणि ही गुलामगिरी मनुस्मृती दहन करून जाहीरपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या सगळ्या उच्चवर्णीय नेतृत्वाच्या डोळ्यासमोर आणली होती आणि त्यानंतर भारतीय संविधान आपल्याला दिलं होतं म्हणजे भारतीय संविधानाला एक समतेची परंपरा होती आणि यामध्ये या तुम्ही 85% लोकांना शेती, जंगल, जमीन, शिक्षण, आरक्षण, धर्म हे सगळे अधिकार नाकारले होते. सगळे अधिकार हे 15% लोकांकडे घेतले होते. आता हे अधिकार वाटपाचं काम मागच्या 70 वर्षात जे मुख्यमंत्री झाले, जे पंतप्रधान झाले, जे गृहमंत्री झाले, जे सामाजिक न्याय मंत्री झाले त्यांच्याकडे होतं, परंतु त्यांनी हे केलं नाही. आणि आता जे प्रश्न उत्तर भारतातून ब्राह्मणांची मुलं विचारतात की आरक्षण कितने साल चलेगा, अभी म्हणजे 10 साल के लिए आरक्षण दिया, अरे तुमने 2000 साल हमारा शोषण किया है तो उसके लिए उपाय भी उतना ही चलेगा. म्हणजे जोपर्यंत उच्चवर्णीय म्हणण्याचा जो अहंकार या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या मनामध्ये आहे तोपर्यंत आरक्षण किंवा आमचं जे प्रतिनिधित्वाचा संघर्ष आहे तो चालू राहणार. आताचा काय झालेला आहे प्रश्न असा झालेला आहे की महाराष्ट्रामध्ये कुठलाही नेता म्हणजे महाविकास आघाडी असेल, खरं म्हणजे यावर सवर्ण आरक्षणांवर माननीय उद्धवजी ठाकरे यांची प्रतिक्रिया यायला पाहिजे, शरद पवारांची यायला पाहिजे, सुप्रिया सुळेंची यायला पाहिजे, राहुल गांधींची यायला पाहिजे, परंतु कोणाचीच प्रतिक्रिया येत नाही. आणि म्हणून राहुल गांधींची यात्रा चालू असताना मी एक राहुल गांधींना प्रतिक्रिया दिली की महात्मा गांधींना संत किंवा महात्मा या देशामध्ये म्हटलं जातं, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की महात्मा गांधींसारखे महात्मा वादळातल्या धुळीसारखे आहेत, ते धूळ तर खूप उडवतात परंतु ते वादळ सांभाळल्यावर पुन्हा धूळ खाली बसते. आणि ही मनुस्मृती की धूळ वर्षानुवर्ष थर साचत साचत आज लोकसभेत इथपर्यंत आली की चक्क नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने आमदार आपले खासदार निवडून आले म्हणजे ईव्हीएम मशीनचे आरोप सगळे जगाने मान्य केले आहेत आणि हे जे खासदार आहेत ते ईव्हीएम मशीनमधून आलेत याचं कारण आहे की लोकसभेमध्ये सवर्णांच्या आरक्षणाचं समर्थन देण्याची लायकी एकही खासदारामध्ये आज नाही. जी सत्ताधारी खासदारांमध्ये नाही तशी विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये त्यांना प्रतिवाद करण्याची लायकी नाही. आणि म्हणून देशामध्ये आज कुठला दुष्काळ असेल तर प्रज्ञेचा शहाणपणाचा दुष्काळ आहे.
आणि म्हणून हा शहाणपणाचा दुष्काळ भरून काढण्यासाठी बहुजन संघटनेने 101 लोकांच्या मुलाखती, खास करून मुद्दामून ओबीसी नेत्यांच्या मुलाखती या विषयावर घेतल्या पाहिजेत की त्यांना या संकटाचं महत्व कळतंय का? किती मोठं संकट आहे. देशामध्ये हुकुमशाही तर येणारच आहे, पण हुकुमशाही हिटलरची हुकुमशाहीपेक्षा, हिटलर सुद्धा वंशवादाचा पुरस्कारता होता. आज आपल्याकडे हे जी चर्चा आहे की सवर्णांना 10% आरक्षण देण्याचं भारताच्या लोकसभेने, संसदेने आणि सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतर देशामध्ये हुकुमशाहीला सुरुवात झाली, इथला न्याय संपलेला आहे. आणि भारतीय संविधानाचा न्याय जर सत्तेत असलेल्या लोकांमध्ये नसेल तर हुकुमशाही त्याला दुसरं म्हणणार तर काय म्हणणार. आणि म्हणून आज आपल्याला ज्या विषयावर बोलायचं आहे तो विषय असा आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसीनी आज बोललं पाहिजे. बाळासाहेब आंबेडकरांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती प्रतिक्रिया केवळ राजकीय नाहीये, वंचित बहुजन आघाडीची प्रतिक्रिया नाही, या देशामध्ये न्याय करण्याचं काम, समतेचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्यांच्यानंतर त्यांचे नातू आज ही प्रतिक्रिया देतात. ही प्रतिक्रिया समस्त भारतासाठी अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांना मी धन्यवाद देतो की या देशातल्या मागासवर्गीयांना बोलायची सुद्धा हिंमत नाही. म्हणजे बाळासाहेब आंबेडकर बोलले मनुस्मृती आता मागच्या दाराने येणार, पण मनुस्मृती म्हणजे काय? ओबीसीला सांगायचं कोणी? कुठला ओबीसीचा नेता आज मनुस्मृतीवर बोलू शकतो? हिंदू धर्माने केलेल्या शोषणाबद्दल बोलू शकतो? कारण हिंदू धर्मातल्या शोषणावर जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा धर्मातले देव, या धर्मातले प्रेषित, या देशातले धर्मगुरू, रामायण, महाभारत, भगवद्गीता, वेद, उपनिषद हे सगळे नाकारावे लागतात आणि मनुस्मृती हे त्याचं मूळ स्वरूप मानलं तर आपल्याला ते जाळावं लागतं, जाहीरपणे ते जाळावं लागतं. आज महाडला जी मनुस्मृती बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली, अशा प्रकारचं मनुस्मृतीचं दहन ओबीसीच्या प्रत्येक गावात झालं पाहिजे. परंतु धर्माला आणि देवाला एवढे घाबरणारे लोक आहेत, ते अशा प्रकारचे अन्याय ते सहज करतात. इथे आता एकाची प्रतिक्रिया आली की कुत्र्या मांजरांची जनगणना केली जाते पण माणसांची केली जात नाही. अहो, कुत्र्या मांजरांच्या पेक्षा हीन दर्जा मनुस्मृतीने आम्हा ओबीसीना एससी एसटीना दिलाय. आपल्याला माहिती आहे 14 तळ्याचं आंदोलन काय आहे? त्या 14 तळ्याच्या तळ्यामध्ये म्हशी, गुरंढोरं, गाढवं पाणी पित होती, पण मागासवर्गीय माणसांनी तिथे पाणी प्यायलं तर ते तलाव अपवित्र होईल, अशा प्रकारची विचारसरणी या भारतातल्या देशाची होती. आणि मग नरेंद्र मोदी किंवा आमचे पंतप्रधान जेव्हा परदेशात जातात तेव्हा अभिमानाने सांगतात की दुर्लभम भारते जन्मा, भारतामध्ये जन्म घेणं हे अत्यंत भाग्याचं लक्षण आहे असं हे हिंदुत्ववादी सांगतात. अरे, पण तुम्ही कसलं भाग्य आहे? 85% लोकांना तुम्ही जर सार्वजनिक ठिकाणी पाणी पिऊ देत नसाल तर हा देश अत्यंत नालायक आणि नीच लोकांचा देश आहे. त्याच्यामुळे याच्यावर नरेंद्र मोदी किंवा हे जे विश्व हिंदू परिषद संघ परिवाराचे लोक बोलतात, आता अनेक लोक संघ परिवाराचे माझे मित्र आहेत, अनेक लोक आमच्या भाजपामध्ये आहेत, पण समतेवर बोलायचा विषय येतो तेव्हा बोलतात तुम्ही आपल्या धर्माला शिव्या का देता? धर्माला शिव्या आम्हाला यासाठी द्यावे लागतात की या धर्मामध्ये, या देवांनी देशामध्ये न्याय नाकारला. आज तुम्ही आमच्या ओबीसी लोक बोलायचे की ओबीसींची जनगणना, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. अहो, तुम्हाला सांगतो का, ज्यावेळी इंग्रजांची सत्ता होती त्यावेळी जातनिहाय जनगणना झाली, कारण इंग्रज हे न्यायाचे पुरस्कर्ते होते. हे जे आहेत, म्हणजे भाजप सरकार केंद्रातलं आहे किंवा महाराष्ट्रातलं एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकार आहे, हे न्यायाचं सरकार आहे का? हे लुटारू लोक आहेत, हे शोषक लोक आहेत आणि शोषक लोक तुमची जनगणना करतील याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? त्याच्यामुळे भीक मागण्याची जी आपली जी मागणी आहे, वृत्ती आहे, ती आपण आता सोडून दिली पाहिजे. पहिली गोष्ट, ज्या दिवशी तुम्हाला सांगतो महाराष्ट्राच्या विधानसभेने ज्या दिवशी मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण देण्याचा किंवा मराठ्यांना आरक्षण देण्याचा ठराव घेतला की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देऊ आणि म्हणून तो निर्णय झाला, त्यामध्ये विधानसभेत महाराष्ट्राच्या सगळ्यांनी, सगळ्या आमदार खासदारांनी सहाय्य केलं, त्यावेळी आम्ही ते सगळा ठराव जाळला होता आझाद मैदानावर आणि सांगितलं होतं हे अत्यंत चुकीचं आहे, कारण मराठे हे मागासवर्गीय नाही, सामाजिकदृष्ट्या मागासलेले नाही, त्यांना आरक्षण नाही, ही संविधानाची मूळ कल्पना आहे. सामाजिक शोषणामध्ये या देशातल्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी या 85% लोकांचं शोषण केल्यामुळे ते मागे पडले, त्यांना पुढे आणण्यासाठी, प्रतिनिधित्वासाठी आरक्षण आहे, ही संविधानाची आरक्षणाची कल्पना आहे. परंतु उच्चवर्णीय लोकांना हजारो वर्ष आमचं शोषण करू नये, आता 70 वर्षात फक्त आरक्षण इथे संविधानाने लागू केलं, पण सत्तेत ते असल्यामुळे आरक्षण प्रत्यक्ष राबवलं गेलं नाही. जनगणना करण्याचा विषय पूर्ण दूर आहे, ते कधीच जनगणना या देशाची तोपर्यंत होणार नाही की नरेंद्र मोदींचे जेवढे खासदार आहेत तेवढे खासदार जेवपर्यंत आमच्या मागासवर्गीयांचे येत नाहीत. मागासवर्गीयांचे म्हणजे हिंदू मागासवर्गीयांचे नाही, तर जसे बाबासाहेब आंबेडकर खासदार होते तशा प्रकारचे खासदार लोकसभेत आमचे जात नाहीत, तुमची जनगणना होऊच शकत नाही. अहो, कुत्र्या मांजरांना सुद्धा सन्मानाने वागवलं जातं, माणसांना वागवलं जात नाही. कुत्र्या मांजरांच्या मौतीने या वसंतदादा पाटील या मराठा मुख्यमंत्र्यांनी आमच्या, मी जिथे राहतो त्या उरणमध्ये गोळ्या घातल्यात आमच्या लोकांवर, आमची माणसं ठार झालेली आहेत. आपल्याला माहित आहे की नगर जिल्ह्यामध्ये भोतमांगे परिवार असेल किंवा आपले जे सगळे मागासवर्गीय बांधव त्यांच्यावर जे अत्याचार इथल्या उच्चवर्णीने केलेत ते काय अत्याचार कमी आहेत? म्हणजे या देशातली विषमता संपलेली आहे, आता समता आलेली आहे असं ब्राह्मणांचं म्हणणं आहे आणि ती समता एवढी आलेली आहे की आता आम्ही ब्राह्मण गरीब झालोय म्हणून आम्हाला आरक्षण द्या, अशी जी लोकसभेत चर्चा झाली. प्रश्न असा आहे की आपल्याला वाईट याचं वाटतंय की लोकसभा हे सभागृह, राज्यसभा हे सभागृह, या सभागृहामध्ये संविधानातली मुद्दे याच्यावर चर्चा झाली पाहिजे, पण फडणवीस साहेब, आमचे देवेंद्र फडणवीसांना संविधान वाचता येत नाही. एकदा त्यांच्या मुलींचं सावित्रीबाई फुलेवरचं गाणं मी ऐकलं फडणवीसांच्या, मला खूप आनंद वाटला की हे जोडपं अत्यंत आधुनिक आहे आणि मुलीला अतिशय समतेचे संस्कार केलेत. पण परवा ते बोलले की सवर्णांचं आरक्षण याचं स्वागत आहे. अरे, सवर्णांचं आरक्षण म्हणजे जे संविधानाने दिलेलं मागासवर्गीयांचं आरक्षण आहे त्याची वाट तुम्ही लावलेली आहे,
त्या म्हणजे आरक्षण हे जर दूध असेल तर तुम्ही गटाराचं पाणी म्हणजे सवर्णांच्या आरक्षणाचं निर्णय आहे गटाराचं पाणी त्या आरक्षणाच्या दुधामध्ये तुम्ही मिसळलेलं आहे आणि त्याचं गटार करून टाकलेलं आहे. आता ज्या आरक्षणाला काही अर्थच राहिलेला नाही. ज्यांना प्रतिनिधी तो नाकारले त्यांना देण्याचा प्रयत्न होता त्या 50% आरक्षणाला इंदिरा सानीचा निर्णय देऊन तुम्ही सांगितलं 50%च्या पुढे आरक्षण देता येत नाही. मग आता हे 10% सवर्णांचं आरक्षण दिले. कोणाची मागणी नव्हती, कोणाचा मोर्चा नाही आणि कोणावर अन्याय पण नाही. ब्राह्मणांना सरकारी नोकऱ्यांची गरज काय? मंदिरांच्या सगळ्या ट्रस्ट त्यांच्याकडे आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा 100% अर्थव्यवस्था मंदिराची आहे. त्याचे पुजारी तुम्ही आहात आणि त्याचे तुम्ही ट्रस्टी आहात. त्या संपत्ती तुमच्याकडे आहे. या संपत्तीला खरं म्हणजे सरकारने आपल्या ताब्यात घ्यायला पाहिजे. पण सरकारबद्दलच मुख्य प्रश्न आहे आणि म्हणून ओबीसींची जातनिहाय जनगणना करा. बामसेबचे लोक बोलायचे आमचे वामन मेश्राम वगैरे, तेव्हा त्यांना म्हणायचो हे तुमचं जे वागणं आहे ते बालिशपणाचं आहे. म्हणजे कसं आहे की देशामध्ये सत्ता जर मनुवाद्यांची असेल तर तुमची मागणी मान्य कशी होईल? म्हणजे वाघाकडे सशानी मागणी करायची की मला हिरवं लुसलुसीत गवत पाहिजे, तुम्ही आणून द्या. वाघ काय म्हणेल? ते गवत बिवत राहिलं बाजूला, तुलाच मला खायचं आहे. हे वाघाची प्रतिक्रिया असणार. म्हणून वाघाकडे ससा मागू शकत नाही की मला गवत खायचं आहे. वाघ म्हणेल मला तुला खायचं आहे. आपल्या मागासवर्गीयांची अवस्था अशीच होती. नरेंद्र मोदींकडे तुम्ही बोलू शकत नाही की आमची जनगणना करा. कशाला जनगणना करतील? तुम्हाला त्यांना खायचं आहे, तुमचं शोषण करायचं आहे, जमलंच तुम्हाला ठार करायचं, तुम्हाला मारायचं आहे. हे स्पष्ट जाहीरपणे बोलतो मी. आणि म्हणून ही जी आरक्षणाची मागणी वगैरे आपल्या ज्या अधिकाऱ्यांच्या मागण्या आहेत, संविधान आमचं आहे, बाबासाहेब आंबेडकर आमचे होते, त्यावेळीची संविधान सभा आमची होती. पण नंतर काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसने सुद्धा आमच्यावर फार मोठं अन्याय केलेला आहे. की 70 वर्षात जर काँग्रेसने जर संविधानाची अंमलबजावणी केली असती तर ही वेळ आज आपल्यावर आली नव्हती. म्हणून काँग्रेस सुद्धा तेवढीच आरोपी आहे. याचं कारण आहे की महात्मा गांधी हे चातुर्वर्ण्याचे समर्थक होते. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधींचे संवाद तुम्ही चित्रपटात जरी पाहिले, जरी त्यांना वाचता आलं तर चित्रपटात पाहिले, तर महात्मा गांधी हे चातुर्वर्ण्याचे समर्थक आहे. आणि पूर्ण काँग्रेस ही चातुर्वर्ण्याचे समर्थक असल्यामुळे ते जरी स्वतःला हिंदुत्ववादी म्हणत नसले तर ते मनुवादीच आहेत काँग्रेसवाले. आणि त्याच्यापेक्षा भयानक हे आता आहेत, म्हणजे नरेंद्र मोदी आणि शाह आणि फडणवीस त्यांच्यापेक्षा भयानक आहेत. आणि या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन बळी घेतलेला आहे 85% मागासवर्गीयांचा. आणि म्हणून आता जी देशात चर्चा चालू आहे की नरेंद्र मोदी सरकार आहे ते शोषक आहे, आमच्या मागासवर्गीयांच्या विरोधी आहे, म्हणून आता राहुल गांधींचा दौरा देशात चालू आहे आणि म्हणून ते चांगले आहेत. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की तत्वज्ञानाच्या पातळीवर महात्मा गांधी हे चातुर्वर्ण्याचे समर्थक असतील. आज जर राहुल गांधी सुद्धा चातुर्वर्ण्याचे समर्थक आहेत की नाही त्यांनी क्लिअर केलं पाहिजे. ते चातुर्वर्ण्याचे समर्थक असतील तर देशाला त्यांचा पर्याय होऊ शकत नाही. आणि म्हणून तिसरा पर्याय आमच्या लोकांनी राजकीय दृष्ट्या निवडला पाहिजे. आणि म्हणून मी बंधू भगिनी आपल्याला सांगतो की समोर जेव्हा आपले वडील असतात, आपली आई असते, तेव्हा आम्ही आमचा बालवट्ट धरू शकतो की मला बाबा आईस्क्रीम खायची आहे किंवा मला चिकन तंदुरी खायची आहे, हे आई वडिलांना आपण बोलू शकतो. ते आपले पिता असतात. आणि म्हणून राजकीय सत्याची जी व्याख्या भगवान बुद्धांनी आणि सम्राट अशोकांनी केले, त्यांनी सांगितलं की राजा किंवा लोकप्रतिनिधी हा जनतेचा पिता असला पाहिजे, म्हणजे वडील असला पाहिजे. आणि मग त्या वडिलांकडे आपण हट्ट धरू शकतो की आमची जात निहाय जनगणना करा. परंतु हे कसाही लोक आहेत, हे इथल्या भारताला त्यांनी 3000 वर्ष त्यांचं शोषण केलेलंच आहे आणि आता सुद्धा 70 वर्षात त्यांनी शोषण केलं. आणि म्हणून ओबीसींचा पंतप्रधान किंवा ओबीसींचा खासदार किंवा ओबीसींचा आय एस किंवा ओबीसींचा आयपीएस अधिकारी होऊ शकत नाही. राष्ट्रपती कार्यालयामध्ये ओबीसींचे लोक नाहीत आणि ओबीसींचा महाराष्ट्र सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. हे 70 वर्षात मराठ्यांची ब्राह्मणांची सत्ता इथे अबाधित आहे, याचंच नाव मनुस्मृती आहे. आणि म्हणून एकनाथ शिंदे हे सातारावरून आले, ठाण्यामध्ये आले आणि आगरीकोळ्यांच्या पट्ट्यातून मुख्यमंत्री झाले. रिक्षावाला सुद्धा का असेना, पण तो मराठा असला पाहिजे. मुख्यमंत्री पदाच्या या शर्यतीमध्ये जातीचं वर्चस्व महाराष्ट्रात किती आहे? नारायण राणेसारखे मुख्यमंत्री आमच्या चेंबूरमध्ये घाटल्यामध्ये आगऱ्यांच्या पट्ट्यात मोठे झाले, त्यांना काय बोलतात ते मी सांगत नाही. की आज मुख्यमंत्री हे पद फार महत्वाचे सन्माननीय पद आहे, परंतु त्यांची लायकी त्यांनी सिद्ध केलेली आहे. म्हणजे हे मुख्यमंत्री मराठ्यांच्या शिवसेनेतून झाले. मनोहर जोशी असतील किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा नारायण राणे असतील, यांची गुणवत्ता असं जर कोण माझ्यासमोर म्हणायला आलं तर अरे आमचे गणेश नाईक तुमच्यापेक्षा लाखपटीने श्रेष्ठ आहेत, मोठे आहेत, आमच्याकडे अनेक लोक आहेत, छगन भुजबळ आहेत, यांना तुम्ही बदनाम केलं, हे तर कर्तृत्ववान लोक आहेत. परंतु त्या लोकांना, छगन भुजबळ असतील, गणेश नाईक असतील किंवा ओबीसींचे आमदार असतील, मंत्री असतील, यांना सुद्धा चातुर्वर्णीय व्यवस्था किंवा मनुस्मृती समजली असं मी म्हणणार नाही. यांना समजलेली नाही आणि म्हणून डोक्यावर टिळे लावून हातामध्ये हे गंडे घालून हे लोक जेव्हा हिंदू म्हणून मिरवतात तेव्हा ते आपल्या गुलामीची जी अलंकार आहे ते मिरवत असतात. आणि म्हणून हे गुलामीचे अलंकार ज्यांनी सोडलेले आहेत असे महात्मा ज्योतिबा फुले हे आमचे गुरु म्हणून आमचे ओबीसी लोक मानतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे गुरु आहेत ते मानतील, त्यावेळी गुलामीची बंधनं खाली पडतील. परंतु हे करण्याची हिंमत आज नाही. आणि म्हणून बौद्ध बांधवांनो किंवा आंबेडकरी बांधवांनो भगिनींनो, मी आपली जाहीर माफी मागतो. कारण हा जो पराभव आहे, 52% लोकसंख्या आज जर संविधानिक जीवनमूल्यांच्या बरोबर असती तर आमचा हा पराभव झालेला नसता. आणि म्हणून संपूर्ण लोकसभेमध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये सवर्णांचं हे 10% आरक्षण मान्य होणं म्हणजे आपल्यावर आलेली दुसरी गुलामी आहे. मी इंग्रजांनी आम्हाला गुलाम केलं होतं, ती गुलामी सुद्धा त्या गुलामीमध्ये सौंदर्य होतं, स्वातंत्र्याचं शिक्षणाचं होतं आणि संविधानाचं सौंदर्य इंग्रजांच्या गुलामीत होतं. ती राजकीय गुलामगिरी असेल, परंतु धार्मिक गुलामगिरी इंग्रजांनी आमच्यावर लादली नाही. आणि म्हणून त्यांनी धर्माच्या माध्यमातून सुद्धा शिक्षण आणि आरोग्य गावागावामध्ये पोहोचवलं. मी असं वाचलेलं आहे की सावित्रीबाई फुल्यांच्या हातामध्ये पहिलं पुस्तक इंग्रजी पुस्तक चर्चने दिलेलं आहे. आणि म्हणून चर्चला मी धन्यवाद देतो
की अशा प्रकारचं पुस्तक कुठल्याही शंकराचार्याने किंवा हिंदू मंदिराने आमच्या मागासवर्गीय ओबीसींच्या हातात आजही दिलेलं नाही. आजही ते गीता आणि वेद उपनिषद हीच धर्माची प्रमुख आणि ते जर तुम्ही वाचलं तर तुमच्या कानामध्ये शिष्य होतो तुमच्या घशामध्ये दात पाडू या अशा प्रकारच्या भयानक शिक्षा ते सांगत असतात. तरी सुद्धा हा धर्म आपल्याकडे लोकप्रिय आहे. याचं कारणच असं आहे की बहुजन संघटकला मी यासाठी धन्यवाद देईन की तर्कनिष्ठ विचारांच्या चर्चा आपल्या महाराष्ट्राच्या चॅनलवर होत नाहीत. महाराष्ट्रामध्ये बौद्धिक दारिद्र्य आज खूप वाढलेलं आहे. मी जाहीरपणे सांगतो, एक बौद्धिकदृष्ट्या श्रीमंत नेता बाळासाहेब आंबेडकर हे परवा बोलून गेले की हा जो 10% सवर्ण आरक्षणाचा विषय आहे हा मनुस्मृती लादण्याचा आहे, परंतु याच विषयावर हाच विषय घेऊन ओबीसींमध्ये चर्चा झाली पाहिजे की बाळासाहेब आंबेडकर काय बोलले. खरं म्हणजे या प्रबोधनाच्या चळवळीमध्ये आज आंबेडकरी चळवळ जिथे आहे त्याच्यापेक्षा 100 वर्ष मागे आज ओबीसींची चळवळ आहे. मी मान्य करतो, मी अत्यंत विनयपूर्वक आणि नम्रपूर्वक मान्य करतो की बौद्धिकदृष्ट्या ओबीसींची विचार करण्याची जी पातळी आहे ती अत्यंत खाली आहे. केजीच्या किंवा बालवाडीच्या वर्गामध्ये ओबीसी आहेत आणि हे कबूल करण्याचं कारण आहे की हे जे झालेलं आहे अहो मागासवर्गीयांचं शोषण, 85% मागासवर्गीयांचं शोषण 1000 वर्ष या देशातल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांनी केले आणि त्याच्यावर उपाय म्हणून हे प्रतिनिधित्वाचं जे आरक्षण आहे ते दिलं गेलं. या आरक्षणाचा राग आज संपूर्ण देशामध्ये आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की गुर्जर जाट पटेल यांनी आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे असा आग्रह धरला. ज्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात जमिनी आहेत, राजकीय सत्ता आहे, त्यांना कोणी कमी लेखत नाही, त्यांनी आरक्षणाची मागणी केली, जाळपोळ केली. महाराष्ट्रामध्ये मराठ्यांनी क्रांती मोर्चे काढले, लाखांचे क्रांती मोर्चे काढले आणि सांगितलं आम्हाला आरक्षण पाहिजे. आणि जेव्हा तिकडचं पटेल कंपनी बोलायला लागली की आम्हाला आरक्षण मिळत नसेल तर कुणाला पण मिळू नये, त्याच प्रकारचे उद्गार महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काढले की बाबा आम्हाला जर आरक्षण भेटेल तर आरक्षणच नको, आरक्षणच नको. ही महाराष्ट्रातल्या उच्चवर्णांची भावना आतल्या आत फार उच्चकोटीला गेली होती. त्यांचा आपल्यावर प्रचंड राग होता पण ते व्यक्त करत नव्हते आणि हा राग भारतीय जनता पार्टीने लोकसभेमध्ये वेगळ्या पद्धतीने व्यक्त केला. ठीक आहे, तुमचं जे आरक्षण आहे त्याला आम्ही आरक्षण हात लावत नाही, परंतु आरक्षण म्हणजे काय 50% असलं पाहिजे. आमची लोकसंख्या जर ओबीसींची 52% आहे तर आम्हाला 52% आरक्षण पाहिजे. साधा विषय आहे, ते 27% दिले, ते पुढे जाऊ नये याची आटोकाट काळजी घेतली, याचिका टाकल्या गेल्या, मंडळ आयोगाच्या विरुद्ध आंदोलन केली गेली, परंतु धर्म म्हणून ओबीसी लोक हे धर्माशी म्हणजे मनुव्याधाशी कनेक्ट असल्यामुळे त्यांचे गुलाम असल्यामुळे बौद्ध बांधव किंवा आमचे आंबेडकरी बांधव जेव्हा आंदोलन करत होते ते मोजके नेते लोकनेते दिवा पाटील आमचे जगन्नाथ कोठेकर हे मुंबईमध्ये आंदोलन करत होते, परंतु त्यांना जातीचा आणि समाजाचा पाठिंबा नव्हता. माझ्यावर पण आज खूप मोठा आरोप होतो की राजाराम पाटलांच्या बरोबर आगरी कुठे आहे असं काही लोक बोलतात, परंतु माझ्या सोबत हे जर लोक नसते तर नवी मुंबईमध्ये दिवा पाटील साहेबांचं नामकरण आंदोलन यशस्वी झालं नसतं. कारण दिवा पाटील हे माझ्यापेक्षा 100 पट मोठे ओबीसींचे नेते होते. त्यांनी आरक्षणाची बाजू लोकसभेत विधानसभेत लावून धरली होती. ओबीसींचे नेते म्हणून त्यांनी मंडळ आयोगाचं आंदोलन केलं होतं. त्यांचं नाव आम्ही विमानतळाला लावलं, 29 दिवस बौद्ध लेण्यांचं आंदोलन केलं. या आंदोलनाला पाठिंबा मला किती लोकांचा भेटला माहित नाही, पण विरोध कोणाचा झाला नाही. याचा अर्थ ओबीसींच्या हृदयामध्ये हा विषय आहे. परंतु प्रकटपणे येऊन आज लोकसभेत चर्चा करायला कुठला खासदार नाही. परवा मी बोललो एका स्पीचमध्ये की ओबीसींमध्ये आरक्षणाचा समर्थन करणारा, ओबीसींच्या प्रतिनिधित्वाचा समर्थन करणारा खासदार आमच्याकडे नाही. आणि म्हणून लोकसभेत जे कोणी खासदार आज समजा स्वतःला आंबेडकरी म्हणत असतील किंवा मागासवर्गीय म्हणत असतील, पण त्यांच्यामध्ये वैचारिक चारित्र्य नाही, त्यांच्यामध्ये जे सील नाही संविधानाचं जे 70 वर्षात आम्ही निर्माण करू, गुलाम असलेले खासदार आम्ही लोकसभेत पाठवलेले आहेत. आणि जर तिथे आमचा खासदार असता तर लोकसभेमध्ये या नरेंद्र मोदींच्या खरं म्हणजे हा संविधानाची जी ही सम्यक विचार पद्धती आहे किंवा सुसंस्कृत विचार पद्धती आहे ती विचार पद्धतीनुसार हे मोदी आणि शाह म्हणजे पाळण्यातली मुलं आहेत, म्हणजे लहान मुलं आहेत, त्यांना काय कळत नाही, म्हणजे बावळट तरी आहेत किंवा टोकाचे विकृत लोक आहेत असं म्हणावं लागेल आपल्याला, किंवा ते बालिश आहेत असं म्हणावं लागेल. आणि हे जी घटना घडलेली आहे लोकसभेत त्याला मान्यता मिळणं सवर्ण आरक्षणाला, आणि त्याला मान्यता भेटल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये 5 ब्राह्मण न्यायाधीशांना मान्यता मिळणं हे नैसर्गिक आहे. म्हणजे त्यांनी जी मनुस्मृतीची भूमिका आहे ती अधिक ताठर केलेली आहे. आणि हिंदू राष्ट्र म्हणजे काय हे आता बोलायची वेळ, हिंदू राष्ट्र झालेलं आहे. आता जेव्हा सामाजिक समतेचा न्याय संपलेला आहे तेव्हा त्याचा अर्थ आता देशामध्ये हिंदू राष्ट्र आहे. आणि हिंदू राष्ट्र म्हणजे आमच्या 85% स्त्री शुद्राती शुद्रांच्या गुलामीला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून बहुजन संघटकला मी सांगतो की आता फार वाट बघायची गरज नाही की आपण गुलाम आहोत. आज सवर्णांना आरक्षण भेटल्यानंतर अहो 8 लाख रुपये उत्पन्नाचा माणूस गरीब असं म्हणतात, मग ओबीसींना 6 लाखावरती क्रिमिनल लावतात, म्हणजे ओबीसींना वेगळा नाही. आणि सगळे गरीब या देशातले ओबीसी एससी एसटी आहे, 85% लोक आम्ही गरीब आहोत हे संशोधन करून माहिती घेऊन वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज वेगवेगळे एनजीओ यांनी सिद्ध केलेली गोष्ट आहे, मंडळ आयोगाने सिद्ध केलेली आहे. परंतु 8 लाख वार्षिक उत्पन्न असलेले उच्चवर्णीय लोक हे गरीब आहेत हे सिद्ध कसं करायचं. त्यांची जमीन 5 एकर जमीन म्हणजे कमी झाली का. आम्ही लोक भूमिहीन होतो, बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जमिनीचे मालक बनवलं आणि आज कितीतरी लोक आणि नव्याने आम्ही आता भूमिहीन झालेलो आहोत. तर या भूमिहीन लोकांचं काय करायचं आणि 5 एकर जागा 1000 फुटांचं घर असलेल्या लोकांना गरीब समजून त्यांना आरक्षण आपली लोकसभा देते. या लोकसभेत घडलेली घटना साधी घटना नाही. म्हणजे लोकसभेवर अतिरेक्यांनी हल्ला केला बाहेरून बंदुकीचा ही घटना लोकांना टीव्हीवर समजते, पण लोकसभेत भारतीय संविधानावर जो मनुस्मृतीने हल्ला केलेला आहे तो हल्ला इतका भयानक आहे, तो वैचारिक हल्ला इतका महत्वाचा आहे, जीवाचा संताप उडून जातो. आणि म्हणून लोकसभेत खासदार म्हणून ते ज्यावेळी उपस्थित होते त्यांनी भारताच्या संविधानाचा पराभव केलेला आहे. भारतीय संविधानाचा पराभव काय, तर सामाजिक समतेवर विषमता नाकारणारं जे आरक्षण होतं मागासवर्गीय
या आरक्षणामध्ये उच्च वर्णीय ज्यांनी चोरी केलेली आहे, मी साध्या भाषेत सांगतो की आपल्याला कल्पना आहे की आपल्या देशातल्या लोकांना संविधान, सामाजिक समता, विषमता हे शब्द समजत नाहीत, कारण हे शब्द प्राथमिक शिक्षणामध्ये नाही आणि भारताच्या आपले जे शिक्षण आहे सरकारी त्यामध्ये सामाजिक विषमता काय आणि समता काय हे समजावून सांगितलेलं नाही. संविधान दूरची गोष्ट आहे, महानगरपालिकेची कामं काही लोकांना माहित नाही. मी आमच्याकडे नवी मुंबईत आणि मुंबईत महानगरपालिका घरं तोडते. महानगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे, तिचं काम आहे गटारं साफ करणं, दिवाबत्ती करणं, जन्ममृत्यू नोंद ठेवणं, ही कामं आहेत. ती महानगरपालिका आमचे कोळीवाडे अनधिकृत आहेत म्हणजे महसुली कामं ती करते. म्हणजे महानगरपालिकेचे विषय सुद्धा आपल्या भारतातल्या आमदारांना माहित नाहीत, खासदारांना माहित नाही. त्यांना संविधान कळत असेल असं म्हणणं त्यांच्या बुद्धिमत्तेवर फार मोठा आरोप करण्यासारखं होईल. मला वाटतं देवेंद्र फडणवीसांना सुद्धा भारतीय संविधान समजलेलं नसेल तर महाराष्ट्र किती वैचारिकदृष्ट्या मागासलेला आहे, किती मूर्ख लोकांचा हा प्रदेश आहे असं म्हणावं लागतं. आणि म्हणून आज हा जो पराभव आहे हा पराभव 85% मागासवर्गीयांच्या कर्तृत्वहीन अभ्यास न करणाऱ्या लोकांच्या नेतृत्वामुळे झालेला पराभव आहे. हा ओबीसींचा वैचारिक नेतृत्वाचा पराभव आहे. ओबीसींमध्ये जे वैचारिक नेतृत्व यामध्ये कमी पडलेलं आहे त्याच्यामुळे हा पराभव झाला. आंबेडकरी चळवळीने सांगायचा प्रयत्न केला, परंतु आरक्षणाला सुद्धा अस्पृश्यतेप्रमाणे हलकं लेखणारे आमचेच लोक आज आपलाच पराभव होत असताना पराभव त्यांना समजत नाही. आणि म्हणून ही घटना भारतासाठी अत्यंत महत्वाची आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की ओबीसींच्या महानगरपालिकेतल्या आरक्षणाला आकडेवारी नाही, जनगणना नाही, इम्पिरिकल डेटा नाही. मी खरोखर मला हे देवेंद्र फडणवीसांची जी टीव्हीवरचे वक्तव्य बघतो ना ते बघून मला खरोखर हसायला येतं की एवढं मूर्ख ते लोक महाराष्ट्रातल्या ओबीसींना बनवतात, परंतु आमचे सगळे लोक आज भाजपामध्ये आहेत किंवा शिवसेनेमध्ये आहेत. शिवसेनेसारखा जो पक्ष आहे हा प्रबोधनकरांचं नाव घेतो, आमचे प्रबोधनकरांचं आमचे आजोबा होते वगैरे सांगतो, परंतु आज एवढी मोठी घटना देशामध्ये घडली. शरद पवार याच्यावर बोलत नाही. बघा तुमचा उच्चवर्णीय जातीमध्ये जन्म झालेला आहे, मराठा हे उच्चवर्णीयच आहेत, सत्ताधारी आहेत. नरेंद्र मोदी जेवढे दोषी आहेत तेवढे शरद पवार सुद्धा यामध्ये दोषी आहेत. परंतु तुम्ही उच्च जातीत जन्म घेतला किंवा मागासवर्गीय जातीत जन्म घेतला याला महत्व नाही, तर तुम्ही न्यायाची भूमिका घेता काय? म्हणून राजर्षी शाहू महाराज यांना महापुरुष आम्ही यासाठी म्हणतो की मराठा जातीत म्हणजे क्षत्रिय जातीत जन्म घेऊन सुद्धा या राजानं मागासवर्गीयांचं दुःख ज्यांना प्रतिनिधित्व नाकारलं ते समजून गेले. आणि म्हणून अशा प्रकारच्या महापुरुषांना आम्ही संत म्हणतो. परंतु शाहू महाराज आणि महात्मा गांधी, शाहू महाराज महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांची तुलना केली तर चातुर्वर्ण्याचे समर्थक महात्मा गांधी हे महात्मा नाहीतच. त्यामुळे काँग्रेसनी महात्मा गांधीचं नाव घेऊन याच्यापुढे देशात सत्ता मिळणार नाही. आणि म्हणून सावरकर, महात्मा गांधी किंवा हेडगेवार किंवा हे जे सगळे हिंदुत्ववादी चातुर्वर्ण्य समर्थक नेतृत्व आहे हे भारतावर गुलामी लादणारे लोक आहेत. आणि म्हणून इंग्रजांनी आमच्यावर राजकीय गुलामगिरी लादली असेल, पण या देशातल्या संत परंपरेने, या देशातल्या अशा प्रकारच्या शंकराचार्य वृत्तीच्या बुवा बापू लोकांनी जी गुलामगिरी लादलेली आहे त्या गुलामगिरीमुळे नरेंद्र मोदींचं सरकार आलं या देशामध्ये. आणि नरेंद्र मोदींच्या सरकारने येऊन पहिलं काय केलं असेल की ज्यांनी या देशातल्या 85% लोकांची सगळ्या प्रकारची चोरी केली होती, म्हणजे त्यांची संपत्ती लुटली होती, त्यांचा सामाजिक मानसन्मान लुटला होता, त्यांची राजकीय सत्तेचं प्रतिनिधित्व लुटलं होतं, शैक्षणिक प्रतिनिधित्व लुटलं होतं, सगळ्या प्रकारचे मानवी अधिकार लुटले होते, त्यांना एकच शब्द या आपल्या साध्या कष्टकरी लोकांच्या भाषेत आहे, गरिबांच्या भाषेत, ही चोरी होती. आणि ही सार्वजनिक जीवनातली चोरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उघड केली. आणि 14 तळ हे आमचं तळ आहे, त्यावर आमचा अधिकार आहे. आणि त्यांना आम्हाला पाणी पिऊ न देणं आणि ब्राह्मणांनीच तिथलं पाणी पिणं ही सुद्धा चोरी आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध केलं. आणि ह्या चोरांना प्रायश्चित्त म्हणून प्रतिनिधित्व म्हणजे आरक्षण आहे याची रचना भारतीय संविधानने केली. मला इथे या बहुजन संघटक चॅनलवर बोलताना मी एकटाच आहे, तुम्ही तिकडे ऐकतायत. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत जो संघर्ष केला असेल, वैचारिक संघर्ष केला असेल, तो किती मोठा संघर्ष असेल, त्यांना किती विरोध झाला असेल, त्या काळातली हिंदू महासभा असेल किंवा त्या काळातले लोक हिंदुत्ववादी लोक आहेत, शंकराचार्य असतील, धार्मिक प्रमुख लोक, त्यांनी किती विरोध केला असेल. आणि लोकसभेत ते कसं बोलले असेल, आपण अजून लोकसभेत गेलेलो नाही की विधानसभेत गेलेलो नाही. परंतु ही जी घटना घडली सवर्ण आरक्षणची, हे सवर्ण म्हणजे कोण आहे, ते या देशातले चोर आहेत. त्यांनी दरोडा टाकला आमच्या लोकांवर, ओबीसींवर, एससीएसटींवर. त्या चोरांना सज्जन म्हणणं म्हणजे सवर्णांचं आरक्षण आहे. आणि जेव्हा मी फेसबुकवर पोस्ट टाकल्या की जन्मताच आम्ही श्रेष्ठ आहोत, जन्मताच आम्ही महान आहोत, अशा बोलणाऱ्या लोकांवर भीक मागायची वेळ आज देशात आलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा विजय आहे, त्यांनी आम्हाला प्रतिनिधित्वाचा अधिकार दिला. आणि या देशामध्ये ठिकठिकाणी आमच्या स्त्रिया असतील ज्यांना शूद्र लेखलं होतं, त्यांना सर्वाधिकार नाकारले होते मनुस्मृतीने, त्या स्त्रिया सगळ्या सरकारी नोकऱ्या, पोलीस दलं, हवाई दलं, मिलिटरी या सर्व क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात पुढे यायला लागल्या. त्याच पद्धतीने ओबीसी, एससी, एसटी बांधवे लागले. आणि 52% ओबीसी जर आज आले तर देशामध्ये आमची लायकी काय राहणार, हा प्रश्न या उच्चवर्णीयांना पडला. आणि यांनी आज सवर्ण सुद्धा गरीब आहेत आणि म्हणून त्यांना नोकरी आणि शिक्षणातलं आरक्षण देऊन टाकलं. मराठा समाजाचे काही आरक्षण समर्थक बोलायचे, आम्हाला फक्त नोकरी आणि शिक्षणातलं आरक्षण पाहिजे. अरे तुम्ही लोकसभा तुमच्याकडेच ठेवलेली आहे, महाराष्ट्राची विधानसभा मराठा मुख्यमंत्र्यांनी गजबजलेली आहे, मराठा गृहमंत्र्यांनी गजबजलेली आहे. महाराष्ट्राची विधानसभा ही मराठा प्रशासक, महाराष्ट्र आयएएस अधिकारी, ब्राह्मण अधिकारी यांनीच भरलेली आहे. त्यामध्ये ओबीसींना तुम्ही इंटरेस्ट देत नाही, लोकसभेत तुम्ही आम्हाला इंटरेस्ट देत नाही. आणि निर्लज्जपणे म्हणता आता आम्हाला फक्त नोकरी आणि शिक्षणातलं आरक्षण पाहिजे. तुमचेच लोक प्रत्येक ठिकाणी बसले असतील तर ओबीसी आरक्षण असताना सुद्धा ओबीसी त्या महत्वाच्या केंद्रीय ठिकाणी पोहोचू शकले नाही, त्याला जबाबदार तुम्ही आहात. आणि म्हणून आज जे 5 न्यायमूर्ती जे ब्राह्मण आहेत हाच मुळात अन्याय आहे.
की आमच्या आमचा मागासवर्गीयांचा न्याय ब्राह्मण कसे करू शकतात, आणि ब्राह्मणांनी हा न्याय दिलेला आहे, या न्यायाचा आम्ही निषेध करतो. आणि भारतीय लोकसभा आहे, संसद आहे, आणि न्यायपालिकेतला न्याय आता संपलेला आहे. आणि या न्यायाला जर दाद द्यायची असेल तर आम्हाला लोकसभेत जावं लागेल, आम्हाला निवडणुका लढावी लागतील. परंतु ओबीसीना असं सांगतात हे लोक की राजकारण खूप वाईट असतं, राजकारण हे गलिच्छ असतं, तुम्ही तिकडे जाऊ नका, म्हणजे घाणीमध्ये पाय घालू नका. आता ही जी घाण आहे की नाही, आम्ही तर आतापर्यंत गटार देशातली उपसलेली आहेत. आम्ही सगळी भयानक कामे आज समुद्रात आम्ही जातो. पूर्वीचं समुद्राचं मुंबईचं पाणी अत्यंत निळं होतं, हिरवगार होतं, परंतु आज त्यात गटारं सोडलेली आहेत. तुमचे जे सगळे जे घाण आहे शहरांची ती सोडलेली आहे. आम्ही जर जाळे टाकलं मच्छीमारीचं त्यामध्ये तर प्लास्टिक पिशव्या प्लास्टिक बाटल्या आणि घाणच येते. तसा समुद्र तुम्ही नासवलेला आहे, तसा देश सोबत तुम्ही नासवलेला आहे. आणि या देशामधल्या राजकीय घाणीमध्ये आपल्याला उतरावं लागेल. आणि म्हणून मागची लोकसभा मी लढलो, मला लक्षात आलेलं आहे की आपल्या लोकांमध्ये आपले वोटर्स आहेत, आपले मतदार आहेत. आपल्या लोकांनी एवढं प्रामाणिक राहिलं पाहिजे की ठीक आहे, थोडा नरम थोडा कच्चा थोडा पक्का नेता एखादा असू शकतो, परंतु आज ह्या चॅनलमुळे हे सिद्ध झालेलं आहे. आज आमच्या समाजातल्या सगळ्या नेत्यांवर मी जाहीरपणे बोलतो आणि सांगतो की आरक्षणाचं रक्षण करण्यामध्ये आमचं ओबीसी आमदार खासदार कमी पडलेले आहेत. आणि हे आपल्याला सगळ्यांना बोलावं लागणार आहे. खरं म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांची जेव्हा प्रतिक्रिया आली त्यावेळी अशीच प्रतिक्रिया रामदास आठवले साहेब खासदार रामदास आठवले आणि मंत्री यांच्याकडून मला अपेक्षित होती. परंतु काय असतं की गुलामी तर आता पण आहे. म्हणजे आज नरेंद्र मोदींनी जाहीर केलं की सवर्ण हे गरीब आहेत म्हणून त्यांना आरक्षण द्यायचं. मग त्यांच्या पक्षात आहेत म्हणून तुमची सदस्यत विवेक बुद्धी प्रज्ञा भगवान बुद्धांनी सांगितलेली ती आम्ही गहाण टाकलेली आहे का? त्याच्यावर तुम्हाला बोलता येत नाही का? बरं, बोलायला गेलं तर तुम्हाला कोणी शिक्षा करणार का? करू दे शिक्षा. आज ईडीमुळे सगळे चाललेत. म्हणजे आज शिवसेनेने या महानगरपालिकांमध्ये एसआरएमध्ये आगरीकोळ्यांची गावठाणं पाडलेली आहेत, आगरीकोळ्यांची वाट लावलेली आहेत. म्हणून हे राऊत बाहेर आले म्हणून आम्हाला आनंद नाही, कारण ह्या लोकांनी कोळीवाडे तोडलेले आहेत, यांनी गद्दारी केलेली आहे देशाची. त्यामुळे ईडी तर आता यांना लागलीच पाहिजे, परंतु जर आपलं सरकार आलं तर भाजपच्या लोकांना सुद्धा आपण ईडी लावू, कारण ह्या लोकांनी लोकांचं शोषण केलं. आणि मला असं वाटतं की बौद्धिक भ्रष्टाचार हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार असतो. या देशामध्ये मनुस्मृतीने या बौद्धिक भ्रष्टाचाराला धर्माचा आधार दिला, हिंदू धर्माचा वैदिक धर्माचा आधार दिला आणि आतापर्यंत आमचं शोषण केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात गेले नसते आणि परदेशातलं त्यांनी जीवन मानवी जीवन मुलाचं शिक्षण घेतलं नसतं, या देशामध्ये धार्मिक शोषणाची चर्चाच झाली नसती. भारतातलं जे शोषण आहे त्याला नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, हे आजही शोषण म्हणून मान्यच करत नाहीत. किंवा कुठलाही ब्राह्मण माणूस मागासवर्गीयांचं शोषण होतं हे मान्यच करत नाही. आणि त्याच्यामुळे ते आत्ता चॅनलवर असं बोलतात की 70 वर्ष तुम्हाला आरक्षण दिलं, 70 वर्षात तुमची प्रगती होत नाही, अजून किती आरक्षण पाहिजे? अरे मूर्खानो नालायकानो, तुम्ही 1000 वर्ष आमच्या पिढ्यांचं शोषण केलं, तो जो आघात आहे तो एवढ्या लवकर भरून निघेल का? एवढं शक्यच नाही. म्हणूनच जोपर्यंत तुमची मंदिर आहे, तुमचा धर्म आहे आणि धर्माने लादलेलं हे मनुस्मृतीचं शास्त्र जोपर्यंत जिवंत आहे, हे मनुस्मृती तुमच्या डोक्यातून निघून जात नाही तोपर्यंत आरक्षण राहणार. आणि म्हणून संविधानातलं आरक्षण अजून जिवंत आहे. नरेंद्र मोदींच्या राजकीय पक्षाला आव्हान देण्याशिवाय आपला दुसरा पर्याय नाही. या बीजेपीमध्ये आमचे सगळे भाऊबंद आहेत, आज मला माहित आहे सगळे आमचेच लोक आहेत, आमचे ओबीसींचे लोक आहेत, परंतु त्यांना आज ही भूमिका घ्यायची हिंमत नाही, कारण बौद्धिक प्रामाण्य असतं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर सांगतात जगामध्ये सगळ्यात मोठं स्वातंत्र्य कुठलं तर मनाचं स्वातंत्र्य. आज जे भाजपामध्ये शिवसेनेमध्ये काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये जे लोक काम करतात ते मनाने गुलाम आहेत. माझं जाहीर आव्हान आहे शरद पवारांना की हे सवर्णांचं आरक्षण तुम्ही जर मान्य करत असाल तर मला हे माहित आहे की तुम्ही त्या आरक्षणाचे भागीदार आहात. म्हणजे ब्राह्मणांनाच हे आरक्षण नाही तर क्षत्रियांना पण आहे, मराठ्यांना पण आहे, जाटांना पण आहे, पटेलांना आहे, आणि हे सगळे एकच आहेत. नरेंद्र मोदी आणि काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना असं कुठलंही वैचारिक हे नाही, भेद नाही किंवा त्यांचं वैर नाही, हे सगळे एकच आहेत. आणि सगळ्यांनी मिळून हे आरक्षण दिलेलं आहे. ज्यांनी या देशाची चोरी केली, ज्यांनी या देशाचं शोषण केलं, त्यामध्ये इंग्रजच नाहीत, इंग्रज आहेत, पोर्तुगीज आहेत, डच आहेत, शक आहेत, हून आहेत, हे जरी असले तरी ज्या पद्धतीने इथल्या उच्चवर्णीय या देशाचं शोषण केलं तशा प्रकारचं शोषण जगात कुठेही झालेलं नाही. आणि हे शोषण बंद करण्याचं काम, या देशात सुधारणा करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये प्रतिनिधित्वाच्या रूपाने मागासवर्गी. आता सगळेच डॉक्टर, मी काय आता आयएएस होऊ शकत नाही, डॉक्टर होऊ शकत नाही, कारण माझं प्राथमिक शिक्षणच नीट झालं नसेल तर मी पुढे काय करणार, हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून आमच्या पुढच्या पिढ्यांच्यासाठी तरी आपल्याला लढावं लागेल. मी या 10% सवर्ण आरक्षणाचा निषेध करतो आणि इथल्या सगळ्या पत्रकार बांधवांना मी विनंती करतो, आपले चॅनल छोटे असतील, आपले चॅनलही नसतील, आपलं जे यूट्यूब किंवा फेसबुक आहे याच्यावर आम्ही याचा निषेध केला पाहिजे. किमान आमच्या लोकांना समजवलं पाहिजे. खरं म्हणजे मी बहुजन संघटकवर बोलतोय, मी फार ज्ञानी आहे, हुशार आहे, मला कोणी पंडित म्हणावं म्हणून बोलत नाही. की ओबीसींकडे या विषयावरची चिकित्सा करणारं नेतृत्व नाही आहे आणि याची चिकित्सा करायची असेल तर सगळ्यांची चिकित्सा केली पाहिजे. की महाराष्ट्रातला कुठलाच राजकीय पक्ष सवर्ण आरक्षणाच्या विरोधात का बोलत नाही? खरं म्हणजे ज्यांच्यामुळे प्रतिनिधित्व आरक्षण देऊन आपल्याला निवडावं लागलं, त्याची योजना या संविधानात करावी लागली, ज्यांच्यामुळे हा सगळा रोग झालेला आहे देशाला, ज्यांच्यामुळे हा भारत देश सडला आहे, नासला आहे, याला जर जिवंत करायचं असेल तर हे आरक्षण जोपर्यंत ही जाती व्यवस्था किंवा जातीभेद, उच्चवर्णीयांच्या मनातला वर्चस्वाचा अहंकार, हिटलरी अहंकार जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आरक्षण राहिलं पाहिजे. या आरक्षणासाठी मजबूत आणि लढाऊ लोकनेते आपल्याला लोकसभेत आणि विधानसभेत पाठवायचे आहेत. आणि म्हणून अजित पवार असतील, शरद पवार असतील, सुप्रियाताई असतील, अशोकराव चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, या जे या यात्रेमध्ये फिरतायत राहुल गांधीच्या, काय तुम्हाला दिसतंय? तुम्हाला जर विषमता दिसत नसेल त्या पदयात्रेमध्ये, यात्रा काढून उपयोग काय?
अशा यात्रा तर महात्मा गांधींनी दांडी यात्रा काढल्या, मिठागरांचा सत्याग्रह केला, मिठागर आमची होती त्या मिठागर टाटाना दिली, आमचा चपलांचा धंदा चर्मकारांचा बाटाला दिला, हा महात्मा कसा? हा विषमतेचा समर्थक आहे. म्हणून काँग्रेसचं तत्वज्ञान आहे हे विषमतेचं समर्थक आहे. भाजपा तर खुलेआम मनुवादाचा पुरस्कार करते. अशा पद्धतीमध्ये देशामध्ये आज जगण्याचा की मरण्याचा हा जो विषय मागासवर्गीयांसमोर आहे आणि ओबीसींचं नेतृत्व हे आता अशा पद्धतीने पुढे आलं पाहिजे की सवर्णांना आरक्षण देऊन या लोकांनी सांगितलेलं आहे की तुमचं जे मागासवर्गीयांचं आरक्षण आता संपलेलं आहे. कारण आता सत्ता 5 न्यायमूर्ती ब्राह्मण आहेत, त्यांनी निकाल देऊन टाकला, उलटा निर्णय दिलाय भारतीय संविधानाच्या, टोटली उलटा निर्णय दिलाय. समता ही संविधानाची ताकद आहे, सामाजिक आर्थिक न्याय ही भारतीय संविधानाची ताकद आहे. की न्याय व्यवस्थेला जर संपवलं असेल तर आता आणखी राहिलं का, आणखी काय वाट बघणार? आता हीच वाट बघायची आहे की तुम्ही तुम्हाला गुलाम म्हणून किती हाल अपेक्षा देऊन मारायचं आहे त्यांना, एवढाच विषय शिल्लक आहे. आणि म्हणून जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी या 10% सवर्ण आरक्षणाचं समर्थन केलं तेव्हा महाराष्ट्राची जी विधानसभा आहे, राज्यसभा आहे, त्याचा जो लौकिक आहे, लोकनेते दिभा पाटील, दत्ता पाटील या लोकांनी जो मोठा केलेला आहे, विरोधी पक्षांनी या महाराष्ट्राला एक वैचारिक उंची दिलेली आहे, ती उंची महाराष्ट्राच्या विधानसभेची संपलेली आहे, भारताच्या लोकसभेची वैचारिक उंची संपलेली आहे. अत्यंत विद्वान प्रकांड पंडित लोक त्या लोकसभेत होते, हे बाबासाहेब आंबेडकरांची संविधान सभेतली भाषणं बघितली की आपल्या लक्षात येतं. अशा प्रकारची विद्वत्तेची भाषणं संपलेली आहेत, महाराष्ट्राच्या विधानसभेतली संपलेली आहेत. 50 खोके आणि ओके असं लोक बोलायला लागले, याचं कारण काय? अहो तुमच्या म्हणजे पैसे घेऊन तुम्ही हे पक्षांतर केले हे सगळ्यांना माहित आहे, पण मेंदूमध्ये पण खोके आहेत. खरं म्हणजे आज या प्रतिक्रिया यायला पाहिजे. आज प्रतिक्रिया कशावर चालल्यात? शिवाजी महाराजांची तलवार आणि अरे शिवाजी महाराजांची तलवार म्हणजे काय? शिवाजी महाराजांची तलवार ही रयतेच्या स्वराज्याची तलवार आहे. नुसती लोखंडाची तलवार आणून त्याची काय पूजा करायची? आता शिवाजी महाराजांची तलवार ही कोणावर चालली पाहिजे? ही कृष्णाजी भास्कर कुलकर्णीवर चालली पाहिजे. आजचे जे हे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी बसलेले आहेत हे विषमतेचे समर्थक, त्यांच्यावर तलवार चालली पाहिजे. तलवारी हव्यात कशाला? जुन्या तोफा, जुन्या तलवारी, जुने किल्ले यांचा उदोउद होतो. शिवाजी महाराजांची समता, रयतेचं स्वराज्य, वैचारिक स्वराज्य तुम्हाला मांडता येत नसेल तर कोणते शिवाजी महाराज तुम्ही सांगता? गो ब्राह्मण प्रतिपालक की मराठ्यांच्या क्षत्रिय कुलावंत शिवाजी महाराज? आणि म्हणून हा वैचारिक जो भेद आहे, महाराष्ट्राची सदस्य विवेक बुद्धी रसातळाला गेली आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता आक्रोश व्हायला पाहिजे की सवर्णातले सवर्ण गरीब असतील किंवा सवर्ण मरायला आले असतील, माणूस म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर, आम्ही भाऊ म्हणून त्यांच्या बरोबर आहोत. पण तुम्ही आरक्षण या समतेच्या तत्वाचा जर अपमान करत असाल, म्हणजे सवर्णांना मागासवर्गीय आरक्षण दिले त्याचा राग जर असेल, संताप असेल, तर तुमच्यामध्ये बदल कुठे झालाय? तुम्ही मनुस्मृतीचे समर्थक आहात आणि म्हणून आरक्षणाची प्रचंड गरज आहे. म्हणून आता लोकसभेत आणि विधानसभेत ज्यांना ज्यांना जायचं आहे ते समतेच्या प्रस्थापनेसाठी, विषमता संपवण्यासाठी आपल्याला लोकसभेत जायचं आहे. भाजपवाले आज नोटबंदी असेल, कोरोनातले तरी केलेले अत्याचार असेल किंवा सवर्णांचं आरक्षण असेल, यामुळे जर आज भारतीय जनतेच्या मनात आणि संविधानासमोर वाईट ठरले असतील, नालायक ठरले असतील, म्हणून काँग्रेस सज्जन आहे असं म्हणता येणार नाही. आज या सवर्णांच्या आरक्षणाच्या विरुद्ध कोणी बोलायला तयार नाही. म्हणजे महाराष्ट्रातली विधानसभा जातीयवादी आहे, पूर्ण महाराष्ट्र काँग्रेसची जातीयवादी आहे, देशातली काँग्रेसची जातीयवादी आहे. बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला समजलेले नाहीत. बाबासाहेब आंबेडकर हे मागासवर्गीयांचे नेते आहेत, म्हणून महात्मा गांधींपेक्षा महान मी त्यांना मानत नाही. मी यासाठी महान मानतो की या देशाला ज्यांनी नासवला होता, देशाच्या संपत्तीची लूट ज्या उच्चवर्णीय लोकांनी केली होती ती चोरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोधून काढली आणि त्याच्यावर उपाय सुचवला. हा उपाय महात्मा गांधींकडे नव्हता, पंडित जवाहरलाल नेहरूंकडे नव्हता, गोळवळकर गुरुजींकडे नव्हता, डॉक्टर हेडगेवारांकडे नव्हता, बॅरिस्टर विदा सावरकर यांच्याकडे नव्हता आणि आता मोदी आणि शहा आणि फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे सुद्धा नाही. हे राजकीय नेतृत्व खोक्यांसारखंच आहे, 50 खोके ओके तसंच ते नेतृत्व आहे. म्हणजे त्यांच्या पैसे घेऊन त्यांनी सत्ता बदलली, आता कॉमन गोष्ट झाली की आता लोक पण 500 रुपये घेऊन मतदान करतात, त्यांना जे संविधान कळत नाही, ज्यांना भारतीय जीवनमूल्य माहित नाही ते बोलतात, ते का घेतात खोके. परंतु बुद्धीमध्ये पण माणसाच्या खोकेच असले पाहिजे असं काही गरज नाही. विद्वत्तेची भाषणं महाराष्ट्राच्या विधानसभेत मला ऐकायला ऐकायची आहेत. फडणवीस, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांची जी भाषा आहे त्यामधून मला भारतीय संविधानातली समता ऐकायची होती. अहो कुठे समता राहिली? आता सवर्णांना जर तुम्ही आरक्षण दिलं, तुम्हाला ऑलरेडी आरक्षण, तुम्ही मंदिरं सोडा, मंदिरांचे पैसे सोडा. आज खोटीच्या जमिनी आहेत कोकणामधल्या, अजूनही खोती आहे कोकणामध्ये. मी दाखवतो तुम्हाला, 1000 एकर जमिनी आहेत ब्राह्मणांच्या मंदिरांकडे. जगन्नाथपुरीचं जे मंदिर आहे 1.5 लाख एकर जमीन आहे. देव काय 1.5 लाख एकर जमिनीमधला भात खातो का की भटजी लोक खातात? ही देवस्थानं तुम्ही खाली करा. देवस्थानची जे सोनं नाणं आहे, संपत्ती आहे, ही सगळ्या भारतीय समाजाला, भारत सरकारला तुम्ही द्यायला तयार आहात का? आणि म्हणून हे जे आरक्षण आहे ते आरक्षण किंवा मंदिर किंवा धर्मव्यवस्थेमध्ये नाही, तर हे आरक्षण भारताच्या लोकसभेत आहे. तुमचेच खासदार जास्त आहेत, तुमचेच आयएएस आहेत, तुमचेच आमदार आहेत आणि तुमचेच लोक आहेत आणि तुम्हीच लोक आळीपाळीने निर्णय घेता. एकदा अजित पवार असतील तर एकदा देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस नसतील तर एकनाथ शिंदे, एकनाथ नसतील तर उद्धव ठाकरे. तुम्ही कधी ओबीसींना मुख्यमंत्री केलेला आहे? तुम्ही कधी ओबीसींना त्यांच्या जागा दिली? त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे आम्ही जर 52% असू तर 52% खासदार लोकसभेत आमचे पाहिजेत. ते आमचं प्रतिनिधित्व आहे. आम्ही सगळे जर लोकसभेत आलो तर जागा होणार नाही. आणि म्हणून ओबीसी, एससी, एसटी यांचे जे आमदार पाहिजेत, त्यांचे खासदार पाहिजेत, हे प्रतिनिधित्व भारताने आज दिलेले नसताना आमचे जे लोक आहेत, आमचे जे सवर्ण लोक आहेत, त्यांना तुम्ही आरक्षण दिलं. न्याय उलटा फिरवलात आणि या न्याय उलटा फिरवल्या, न्यायाची चोरी झालेली आहे, संविधानाची चोरी झालेली आहे. संविधानातली समता प्रत्यक्षात लोकसभेने संपवलेली असताना यावर बोलायला महाराष्ट्रामध्ये माणूस का भेटत नाही? महाराष्ट्रामध्ये विद्वान का भेटत नाही? ही फक्त जबाबदारी बाळासाहेब आंबेडकर आणि आमच्या आंबेडकरी बांधवांची आहे का? ओबीसी नेत्यांची नाही का? हा प्रश्न माझा तुम्हाला आहे आणि या प्रश्नावर चर्चा ज्या पद्धतीने दिल्लीकडचे लोक आज करतात ती निश्चितच आदर्श चर्चा आहे. अशा प्रकारची चर्चा महाराष्ट्रात न होणं
हे आमच्या गुलामीचं लक्षण आहे आणि म्हणून हे सवर्णाच्या आरक्षणाचा मी निषेध करतो. आणि जो प्रश्न सतत विचारला जातो अजून किती आरक्षण, जोपर्यंत मनुस्मृती या देशामध्ये आहे, रामायण आणि महाभारत यांनी ही जी मनुस्मृती आमच्यावर लादलेली आहे, शंभुकाचा वध करणाऱ्या रामाची मंदिरे अयोध्येत ठिकठिकाणी आहेत, महाभारतामधलं समर्थन जे आहे एक म्हणजे एकलव्य आणि द्रोणाचार्य यांचा जो वाद आहे, द्रोणाचार्य एकलव्याला शिक्षण नाकारतात, अशा प्रकारच्या कथा जनमानसात आहेत, त्यांना कुणीतरी पूजनीय म्हणताय तोपर्यंत हे मागासवर्गीयांचं आरक्षण इथे राहणार आहे. आणि म्हणून एकलव्याचा आदिवासींचा अधिकार घेण्यासाठी लोकसभेत आम्हाला जायचं आहे, एससी एसटीच्या आरक्षणाचा प्रतिनिधित्व अधिकार मिळण्यासाठी आम्हाला राजकारणात जावं लागेल. आणि म्हणून मी माझं उदाहरण सांगतो की आम्ही ओबीसींचं आरक्षण संपवायची वेळ महाराष्ट्राच्या विधानसभेने घेतली. महाराष्ट्रातल्या मराठे सत्तेमध्ये सर्वत्र असताना, विधानसभेत विधानसभेत विधान परिषदेत असताना, सहकार क्षेत्रामध्ये असताना, शिक्षण क्षेत्रात सम्राट असताना, जमिनींमध्ये 60% मालकी मराठ्यांची असताना, त्यांना मागासवर्गीय असं जे ठरवलं गेलं विधानसभेने, त्यावेळी माझ्या लक्षात आलं की शेवटी बघा भारतीय संविधान हे बाबासाहेब आंबेडकर लिहून गेले. आणि लोकसभेत आणि राज्यसभेत, विधानसभेत आणि विधान परिषद जे नेते असतात त्यांच्या सदस्य विवेक बुद्धीवर हे संविधान चांगलं की वाईट हे ठरवण्याचा विषय पण बाबासाहेब सांगून गेले. संविधान सभेत किंवा संसदेमध्ये किंवा विधानसभेत आम्ही जे नेते पाठवले आहेत ते नेतृत्व जे आहे ते कुचकामी ठरलेलं आहे, म्हणजे मागासवर्गीय जेवढे आमदार आहेत आणि खासदार आहेत यांच्यामध्ये बोलण्याचा आणि लढण्याचा दम राहिलेला नाही, त्यांचं काही त्याला काही अर्थ नाही, त्यांचा जे त्यांचा जो वैचारिक आहे पराभव तो झालेला आहे. आणि नरेंद्र मोदींचा विजय झालेला आहे, हिंदुत्ववादी मनुवादी लोक हे आज विजयी झालेले आहेत. ते निवडून कसे आले, ईव्हीएम मधून आले, भ्रष्टाचार करून आले, दादागिरी करून आले, तो काही विषय असेल, परंतु त्यांनी जी ही रक्तविहीन क्रांती जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली होती, अहिंसक क्रांती, त्याचा अर्थ या गुजरातच्या नेतृत्वाने वेगळा घेतलेला आहे. मग कोणाला पैसे दिले असतील, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचा वापर केला असेल आणि ते निवडून आले लोकसभा, आणि त्यांनी बहुसंख्य लोक लोकसभेत आले, आणि ह्या लोकसभेच्या लोकांनी आज भारतीय संविधानाचा पराभव केलेला आहे, समतेचा पराभव केलेला आहे, विषमतेचा पुरस्कार केलेला आहे. देशातली अत्यंत गुलामीची भयानक घटना आहे आणि या घटनेचा अर्थ लावण्याचं काम सततपणे बहुजन संघटक किंवा आपले जे छोटे मोठे चॅनल आहेत सतत करावा, त्याच्यावर बोललं पाहिजे, आपण दिवस रात्र बोललं पाहिजे. कारण भगवान बुद्धांनी जेव्हा त्यांना मुक्ती कोण पते, म्हणजे त्यांना मुक्ती कळली की मुक्तीचे विचार, मानवी मुक्तीचे, दुःख मुक्तीचे विचार सांगायला, जेवण बनवायला वेळ दिला नाही, दुसऱ्यांच्या घरात जेवण मागितलं आणि गावागावात घराघरात जाऊन गेले. त्यांच्यानंतर पुढे 1000 वर्ष हे भगवान बुद्धांचे विचार आपल्या देशातच काय तर परदेशात 150 राष्ट्रात पोहोचले, त्यासाठी तेवढं कष्ट घ्यावं लागतं. म्हणून मी बहुजन संघटकाला धन्यवाद देईन आणि सांगेन की अशा प्रकारचं या 10% सवर्ण आरक्षणाची चिकित्सा करणाऱ्या लोकांना चॅनलवर बोलायला लावा. हाच विषय आज मुख्य आहे, कारण याच विषयाने जमिनींच्या मालकी बदलणार आहे, तुमचा राहायला जागा सुद्धा तुम्हाला मिळणार नाही, तुमची घरं सुद्धा तोडली जातील. उरणमध्ये आज आमच्या उरणला 800 एकर जमिनीवर भूसंपादन प्रक्रिया जाहीरपणे शिडकोनी सुरू केली. मला माहिती आहे एकनाथ शिंदे मराठा जातीचे क्षत्रिय मुख्यमंत्री या महाराष्ट्रात आहेत आणि ते मनुस्मृतीचंच आचरण करतात आणि ते आमचे आगरी कोळी भंडारी बौद्ध चर्मकार मातंग यांची घरं लवकरच तोडणार आहेत आणि हा मोठा टोकाचा संघर्ष उरणमध्ये पेटणार आहे आणि आम्ही लढायला तयार आहोत. आम्ही जो संघर्ष येईल, जे काही दुःख वाटायला येईल, संघर्षात भोगायला तयार आहोत. दिबा पाटलांनी भोगलेला आहे, दिबा पाटलांनी रक्तरंजित संघर्ष या इथे केलेला आहे. आमच्यावर या एकनाथ शिंदे सुद्धा गोळ्या घालणार, कारण का वसंतदादा पाटील या क्षत्रिय मराठ्यांची परंपरा आहे, ते मनुस्मृतीनुसार जगतात. आणि म्हणून आज ज्या चर्चा छत्रपती शिवाजी महाराज चित्रपट मावळा असा, दाढी असते, टोपी असते, हे बालिश चर्चा आहे. चर्चा ही समतेची झाली पाहिजे आणि समतेची चर्चा शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि म्हणून शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून जे स्वतः आता मिरवतात त्यांना भारतीय संविधान कळलं पाहिजे. खासदार होऊन तुम्हाला हे कळत नसेल तर मग त्याचा उपयोग काय? आणि म्हणून कोणी आमच्या बापाच्या पोटी जन्म घेतला म्हणून तो शिवाजी होतो असं नाही. शिवाजी होण्यासाठी संघर्ष करावा लागतो. स्वतः प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांना वडिलांचा सहवास फार कमी भेटला, त्यांच्या आईचा सहवास भेटला. आणि म्हणून शिवाजी महाराज जे घडले त्यामध्ये आमच्या जिजाऊंचा फार मोठा सहभाग आहे. या देशातल्या जिजाऊंना मी विनंती करतो, या देशातल्या सावित्रीमाईंना विनंती करतो, या देशातल्या रमाईंना विनंती करतो, या देशातल्या एकवीरांना विनंती करतो की मनुस्मृती जी पहिल्यांदा लादली होती सवर्णांनी, म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांनी जी आमच्यावर लादली होती, त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा गुलामी स्त्रियांना केलं गेलं, कारण स्त्रियांना उपभोग्य वस्तू मानण्याचं काम मनुस्मृतीने केलेलं आहे. आज सवर्णांचं आरक्षण जाहीर झालं याचा अर्थ बाबासाहेबांनी सांगितलेल्या प्रतिनिधित्वाचा, समतेचा, आरक्षणाचा पराभव नरेंद्र मोदींनी केलेला आहे. नरेंद्र मोदी जर स्वतःला ओबीसी म्हणत असते तर अशा प्रकारच्या ओबीसींना मी मानत नाही की ज्यांच्या जातीच्या दाखल्यावर ओबीसी लिहिले. ओबीसी हा विचाराने असला पाहिजे, मनाने असला पाहिजे. मनाचं स्वातंत्र्य हे सर्वात श्रेष्ठ स्वातंत्र्य आहे हे बाबासाहेब सांगून गेलं. आणि म्हणून मनाने जे गुलाम आहेत, नरेंद्र मोदी जर नागपूरच्या संघ कार्यालयाचे गुलाम असतील तर अशा प्रकारच्या ओबीसींना आम्ही विचारत नाही. आणि म्हणून या देशाचा पंतप्रधान ओबीसी आहे असं मी मानत नाही. ओबीसी हा विचाराने असला पाहिजे. स्वतःला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन अनेक लोक आंबेडकरी म्हणतात, परंतु लोकसभेत, विधानसभेत आणि जिथे किती शक्य आहे चॅनलवर खुल्या मनाने त्यांना बोलायची हिंमत नाही की ह्या जी 10% ओपनचं किंवा सवर्णांचं आरक्षण आहे, हे सवर्ण म्हणजे कोण तर या देशातले चोर, ज्यांनी या देशातल्या गरीब जनतेला, मागासवर्गीय जनतेला लूट केलेली आहे, त्यांना जर तुम्ही सज्जनपणाचा दाखला दिलात तर तुम्ही रात्रीला दिवस म्हटलेला आहे, सूर्याला चंद्र म्हटलेला आहे आणि अंधाराला उजेड म्हटलेला आहे, एवढं खोटं तुम्ही बोललात. अशा प्रकारचं असत्य जर लोकसभेत जर चर्चेला येत असेल
तर आकाशातला जो स्वर्ग जो इंद्रानी किंवा या लोकांनी वर्णन केला होता तो स्वर्ग आणि नरक आज भारताच्या लोकसभेत आलेला आहे, भारताच्या विधानसभेत, महाराष्ट्राच्या विधानसभेत आलेला आहे. कारण कुठलाही आमदार, कुठलाही महाराष्ट्राचा लोकप्रतिनिधी याच्यावर जाहीर वक्तव्य करायला तयार नाही. याचा अर्थ सवर्णांचं आरक्षण मान्य केलेलं आहे. सवर्ण हे गरीब आहेत म्हणून हे सवर्णांचं आरक्षण नाहीत, तर सवर्ण हे आरोपी आहेत. या देशातल्या 85% लोकांना गुलामीत टाकण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे सवर्ण गरीब आहेत म्हणजे आर्थिक निकषावर आरक्षण देता येत नाही. कारण या देशातली जी गरिबी आहे ही गरिबी, गरीब ब्राह्मण एका गावात राहत होता, हे जे वाक्य तुम्ही पाहिलं, गरीब ब्राह्मण कसा काय, सत्यनारायणला सगळे धान्य दक्षिणा तो घेऊन जातो, मुलगा जन्मला तर तरी दक्षिणा घेतो, माणूस मेला तरी पिंडांचं दान घेतो, माणसाने सकाळी रोज मंदिरात गेला तरी 5 पैसे 10 पैशापासून 5000 कोटींचं तो दान घेतो. ब्राह्मण गरीब कसा, म्हणजे धर्माद्वारे जे ब्राह्मण लूट करतात ती लोकसभेला कळत नाही का, महाराष्ट्राच्या विधानसभेला कळत नाही का, फडणवीसांना कळत नाही का, आपले भटजी लोक किती लुटतात, हिंदू लोकांना काय काय सांगतात, नारायण नागबळी करा, तुमच्या मुलीला मंगळ आहे, मी शांती करा, तिचं लग्न होणार नाही, ज्योतिष सांगतात निर्विघ्नपणे आम्ही लग्न लावतो, 4 दिवसात त्या मुलांचे घटस्फोट होतात, तुमचं कुठलं शास्त्र आहे, कुठलं तुमचं भविष्य खोटं आहे, खरं म्हणजे या सगळ्या 400 केस पोलीस स्टेशनला दाखल व्हायला पाहिजेत. परंतु हे सगळे अधिकार धर्माने तुम्हाला दिलेले आहेत, ते असताना सुद्धा जर सवर्ण तुमचे गरीब झालेले आहेत, भिकारी झालेले आहेत, खरं म्हणजे दान मागणं या देशामध्ये पाप नाही. भगवान बुद्धांपासून महावीरांनी सगळ्यांनी दान मागूनच आपला मुक्त संचार किंवा जो चांगला विचार आहे देशामध्ये सांगितला. परंतु ते दान मागणारे लोक प्रामाणिक होते, लोक कल्याणकारी होते. तुम्ही आज जे दान मागता, आम्ही ब्राह्मण गरीब झालो आम्हाला आरक्षण द्या, हे चोराच्या उलट्या बोंबा आहे. तुम्ही तर चोरी केली आणि तुम्ही गरीब कसे झाले, कारण हे 8 लाख उत्पन्न असलेल्या लोकांना गरीब जाहीर करण्यासाठी खोटे दाखले देण्याचं काम यांचेच लोक करणार आहेत. प्रशासक त्यांचेच कलेक्टर असणार, त्यांचे न्यायमूर्ती असणार, त्यांचे आमदार असणार, त्यांचे खासदार असणार. त्याच्यामुळे याला काय आता अर्थतंत्राने कोण पण येऊन हे सवर्णांचं आरक्षण घेणार आणि खऱ्या आरक्षणवाल्यांना आरक्षण मिळणार नाही वास्तव आहे. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उपकार याच्यापूर्वी ओबीसींना कळले नव्हते, पण आज तरी त्यांचे कान उघडले असतील. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे दिलं होतं त्याची किंमत आम्हाला कळली नाही. आणि आज त्यांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर 70 वर्ष जे कृपाछत्र त्यांच्या कर्तृत्वाने दिलं होतं ते आम्ही आज स्वतःच्या नालायकपणामुळे गमावलेलं आहे. याची माफी आम्ही जाहीरपणे चॅनलवर मागितली पाहिजे आणि ही माफी ओबीसींचा नेता, छोटासा कार्यकर्ता म्हणून मी मागतो आणि माफी मागून या कामाला सुरुवात करतो. याच्यापुढे लोकसभेत आम्ही जाणार, विधानसभेत आम्ही जाणार. बाळासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग दिलेला आहे तो मार्ग खरोखर ओबीसींसाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्यांचा जो राजकीय विचार आहे तो लोकांना समजेल की नाही मला माहित नाही, परंतु ज्यांना ज्यांना आजचा अनुभव घ्याल त्यावेळी प्रामाणिक बाळासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राने पाहिले. मला केंद्रीय सीआयडीचा फोन आला की महाराष्ट्रातून बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आम्हाला भेटली आणि तुमची भेटलेली आहे, तर तुम्ही याचे म्हणजे ह्याचा विरोध करता का सवर्ण आरक्षणाचा? मी सांगितलं निश्चितपणे सवर्णांना आरक्षण देणं हा भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानातल्या समतेचा अपमान आहे. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक भूमिकेला समस्त ओबीसींचा पाठिंबा आहे. आणि अशा प्रकारचा महापुरुष, खरं म्हणजे इतकी विकृत लोक आज या देशामध्ये आहेत की त्या विकृत लोकांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनंतर बाळासाहेब आंबेडकर हे अत्यंत प्रामाणिक आणि महान नेते म्हणून समोर येत आहेत. आज जे समर्थन करतायत की खरोखर उच्चवर्णियांमध्ये गरीब लोक आहेत म्हणून त्यांना आरक्षण द्या, अहो गरीबी ही थांबवता येते का? गरीब कोण आहे? म्हणजे आज अदानी आणि अंबानीला लाखो करोडो लोकांची संपत्ती मिळून त्यांना स्वतःला गरीब वाटतं. नरेंद्र मोदींनी एवढी देशाची संपत्ती विकली तरी पण ते स्वतःला चायवाला म्हणतात. त्यांचा गॉगलची किंमत आणि कपड्यांची किंमत जरी पाहिली तरी तुमच्या लक्षात येईल की एवढा गरीब आणि भिकारी कोण माणूस आहे. आणि म्हणून हे जे लोक आहेत हे ढोंगी लोक आहेत, त्यांनी 1000 वर्ष ढोंग केलेला आहे. आणि हे ढोंग उघड करायचं असेल रस्त्यावरून केवळ पदयात्रा काढून चालणार नाही, तर पददलित जे आम्ही मागासवर्गीय आहोत त्यांचं दुःख ओळखण्याची नजर जर नसेल तर महात्मा गांधी सुद्धा एवढं सगळं दांडीयात्रा करून, पदयात्रा करून शेवटी चातुर्वर्ण्याचे समर्थक राहिले. बाबासाहेब आंबेडकर त्यांना समजले नाहीत. बाबासाहेब आंबेडकर तिथे असताना त्यांचं संविधानातला समतेचा विचार महात्मा गांधींना सुद्धा समजलेला नाही. आणि म्हणून देशातले हे संत महात्मे आहेत, जोपर्यंत संविधानाचा जो जनतेच्या हिताचा, वी द पीपल ऑफ इंडिया हा विचार समजून घेत नाहीत तोपर्यंत नेहमीच या लोकसभेत, या विधानसभेत आणि आपल्या न्यायपालिकेमध्ये या मनुस्मृतीवाद्यांचा, हिंदुत्ववाद्यांचा विजय होत राहणार. हा विजय अत्यंत भयानक आहे, आमच्यावर गुलामी लादणारा विचार आहे. उद्या पाकिस्तानी किंवा चायनाने युद्ध आमच्या विरुद्ध पुकारलं, आमच्यावर तोफगोळे टाकले तरी सुद्धा आमच्यावर अशा प्रकारची गुलामगिरी येणार नाही, कारण भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशाला उभं करण्याची ताकद आमच्या मनगटात आहे. परंतु ही जी धार्मिक गुलामगिरी, वैचारिक गुलामगिरी जेव्हा या देशावर लादली जाते तेव्हा वैचारिक नेतृत्व देशाला असलं पाहिजे. आणि म्हणून चर्चिलचं उदाहरण इंग्लंडवाले देतात की किती लढाऊ तो माणूस होता, तसं बाबासाहेब आंबेडकर किती लढाऊ होते याचं ते उदाहरण बघून अंगावर काटे येतात की बाबासाहेब आंबेडकरांना किती धोका त्या काळामध्ये समता सांगत असताना, या विधान लोकसभेमध्ये संविधानसभेमध्ये भाषण करत असताना किती धोका असेल. परंतु सगळा धोका पत्करून बाबासाहेबांनी आम्हाला हे संविधान दिलं. समतेसारखा सामाजिक न्यायाचा, राजकीय न्यायाचा, आर्थिक न्यायाचा विचार दिला. आणि या आर्थिक न्यायापैकी जमिनींच्या हक्कांसाठी मी रोज आंदोलन करतोय. माझी अवस्था जी आज झालेली आहे ती मला कल्पना आहे. परंतु आता राजकीय लढाया लढल्याशिवाय आपण पर्याय नाही. महाराष्ट्रातल्या कोणत्याही राजकीय पक्षाने ओबीसी एससी एसटींना सांगितलं की आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, भाजप हा तुम्हाला न्याय देईल, तर ते न्याय देईल की नाही त्यांचं राजकीय चारित्र येत्या 15 दिवसात सिद्ध होणार आहे. जर सवर्ण आरक्षणांचं या लोकांनी समर्थन केलं तर ते लोक देशद्रोही आहेत. कारण भारतीय संविधानाची शपथ आमदार होताना
खासदार होताना आम्हाला घ्यावी लागते। आणि संविधानाचं वैशिष्ट्य आहे सामाजिक समता, सामाजिक समतेचं सामाजिक न्यायाचं पुरस्कार संविधान करतं आणि जागतिक दर्जाचं संविधान आहे। सवर्णांना आरक्षण देऊन या संविधानाची वाट लागलेली आहे। खरं म्हणजे ज्यावेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, अमित शाह पंतप्रधान झाले, तेव्हा माझ्या लक्षात आलं की गुजरातची एवढी मोठी वैचारिक परंपरा नाही जेवढी महाराष्ट्राची आहे। आणि त्या लोकांनी त्यांना कोणी शिकवलं असेल समता म्हणजे काय? शिकवलंच नाही। आणि म्हणून आले आल्या नोटबंदी, तुमच्या नोटा काढून टाकल्या, सगळे पैसे आपल्याकडे घेतले, सगळे सार्वजनिक प्रकल्प आहेत, हे सार्वजनिक प्रकल्प देशाची शक्ती होती ते विकून टाकले आणि श्रीमंत होत चालले अदानी आणि अंबानी। आणि म्हणून मनुस्मृतीचं सार आहे, सर्व प्रकारची सत्ता ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्याकडे असली पाहिजे, जी फिलॉसॉफी आहे त्या फिलॉसॉफीला धरून गुजरातचे नरेंद्र मोदी आणि शाह चाललेले आहेत, त्यांच्या ह्यानी ते बरोबर चाललेले आहेत। आता खरं म्हणजे जर हा मध्ययुगीन काळ असता तर मोठ्या लढाया या रस्त्यावर झाल्या असत्या, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांच्या तत्वानं भारतीय संविधानिक संविधान आयुष्याचं तत्वन दिलं। आता आपल्याला लढाया लढायच्या आहेत, परंतु ते आयुषक पद्धतीने भारतीय संविधानाला आदर्श म्हणून लढायच्या आहेत। आणि म्हणून राजकीय लढाईमध्ये आपण उतरावं ही माझी विनंती आहे। मी सगळ्यांना धन्यवाद देईन की माझं हे आक्रोश सकाळपासून चालला होता, मी कधी याच्यावर बोलेन। आणि हा खरं म्हणजे माझं जे बोलणं आहे हे खरं म्हणजे तुमचे संविधानातलं हे कलम 16(4) काय म्हणते, 11(4) काय म्हणते किंवा हे कलम काय म्हणते अशा प्रकारचं नाही। मी साध्या पद्धतीने सांगतो की ज्या देशामध्ये 85% मागास वर्गीयांची सत्ता संपत्ती शिक्षण आरक्षण सगळं लुटलं होतं, त्यांना न्याय देण्यासाठी त्यांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे, ते आरक्षण म्हणजे सवलत नाही, ते आरक्षण म्हणजे कृपा नाही कोणाची। आताही उच्चवर्णीयांची अशीच भूमिका, कितने साल अभी चलेगा, अरे जितने साल तुम्हारे दादा लोगों ने हमारे लोगों का शोषण किया है, फसाया गया है, हमारे घर की चोरी की है, वो चोरी का पैसा जब तक इकट्ठा नहीं होता तब तक ये आरक्षण चालू रहेगा, हे त्यांना सांगावं लागेल। आणि उत्तरेतल्या लोकांना, या ब्राह्मणांना, या क्षत्रियांना, या वैशांना सांगायचं काम महाराष्ट्राचं आहे। किमान फक्त बोलायची भूमिका तुमच्याकडे, ती जर आपण लोक करू शकत नसू तर तो आमचा फार मोठा पराभव आहे। हा पराभव आता समजा सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी त्यावर शिक्कामोर्तब केला असेल तर पुन्हा एकदा याचिका टाकून सुप्रीम कोर्टातल्या न्यायमूर्तींना संविधान काय आम्ही सांगितलं पाहिजे। मी काल एक ओवेशी असरुद्दीन ओवेशींची भूमिका पाहिली आणि ती भूमिका मला वाटते व्हॉट्सअपवर फिरवते। ते म्हणतात, हे मुस्लिम बांधवांनो, हमारे सौ बच्चे ऐसे चाहिए कि संविधान संविधान समझाने वाले वकील चाहिए। म्हणजे संविधानातले तज्ञ वकील 100 लोक वकील त्यांना पाहिजे त्यांच्या मुस्लिम बांधवातून, त्यातले 30 वकील दिल्लीमध्येच काम करतील असं त्यांनी जाहीर केलं। असं जर आम्ही केलं तर या ब्राह्मणवाद्यांना आम्ही आमचा न्याय देऊ शकतो। ओबीसी अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचा एक बॅरिस्टर माणूस खासदार हे आपल्या लोकांना हा सल्ला देतोय की आता संविधानावरचे तुम्ही तज्ञ वकील बना, हा सल्ला देतोय। आणि हा त्यांचं जे भाषण आहे ते छोटंसं भाषण आहे, खूप सुंदर भाषण आहे। आणि अशाच प्रकारचा सल्ला मी माझ्या आगरी कोळी भंडारी इष्टीने आदिवासींना देतो की आता इंजिनियर डॉक्टर व्यापारी खूप झाले, आपल्याला संविधान जाणणारे संविधानाची लढाई करणारे वकील पाहिजेत। हे जे सुप्रीम कोर्ट आहे ते सुप्रीम कोर्टात जे ब्राह्मण न्यायमूर्ती बसले त्यांना सळो की पळो करून सोडणे, न्यायालयातून बाहेर काढणारे वकील आम्हाला या सुप्रीम कोर्टात प्रत्येक न्यायालयात पाठवायचे आहेत। आणि संविधान आमच्या वडिलांनी म्हणजे आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलंय त्याचा अर्थ समजवणारे वकील पाहिजेत। खरं म्हणजे आपण सगळ्यांनी वकील आपल्या मुलांना केलं पाहिजे, मुलींना केलं पाहिजे। आणि भारतीय संविधानाचा अर्थ गुजरातला कळलेला नाही पण तो महाराष्ट्रालाही कळू नये, देवेंद्र फडणवीसांना कळू नये, शरद पवारांना कळू नये, उद्धव ठाकरेंना कळू नये, यार कसल्या भाषांना कसल्या महाल प्रबोधन सभा तुमच्या चालल्या, कोणाचं प्रबोधन तुम्ही करताय? सवर्णांचं आरक्षण झालं आणि प्रबोधनकरांची, फुले शाहू आंबेडकरांच्या परंपरेचे, महाराष्ट्राच्या महान परंपरेची वाट जर दिल्लीमध्ये लागत असेल, सुप्रीम कोर्टात लागत असेल, तर आपल्याकडचे न्यायमूर्ती तिथे जाऊन काय करणार? आणि म्हणून हे सगळं जातीच्या आधारावर शोषणाला सुरुवात झालेली आहे। मनुस्मृतीचं हिंदुत्वाचं राज्य आता सुरू झालेलं आहे, ह्याच्यावर उपाय आता ज्यांना शक्य आहे त्यांनी वकिली घ्या। आणि सुप्रीम कोर्टात संविधानिक वकील काय असतात हा बॅरिस्टर ओवेशींचा संदेश मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, आपल्या मुलांना वकील करा आणि ते वकील साधे जामीन देणारे वकील नकोत, तर संविधानाचा अर्थ लावणारे बाबासाहेब आंबेडकरांसारखे प्रकांड पंडित वकील आम्हाला पाहिजे। आणि लोकसभेची जबाबदारी आहे, विधानसभेची जबाबदारी आमच्यासारखे लोक करतील, मैदानावरच्या लढाई आम्ही बघतो। आणि आम्ही निश्चितपणे सांगतो की महाराष्ट्रामध्ये याच्यापुढे ब्राह्मण आणि मराठा मुख्यमंत्री आम्ही होऊ देणार नाही। ओबीसींचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, ओबीसींचा मुख्यमंत्री गुलाम नको, तर महाराष्ट्राच्या विधानसभेत लोकसभेतल्या अन्यायाचा प्रतिकार करण्याची हिंमत असलेला लोकप्रतिनिधी आम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभेत न्यायचा आहे। अत्यंत असंस्कृत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि महसूल मंत्री अत्यंत असंस्कृत ठरतात भारतीय संविधानावर झालेल्या ह्या अत्याचारामुळे। आणि म्हणून महाभारतामध्ये ती गोष्ट आहे की भीष्माचार्य बसलेले असताना द्रौपदीची साडी खेचणारे दुर्योधन तिथे होते, तशा पद्धतीने लोकसभेमध्ये आपल्या लोकशाहीची साडी आता खेचलेली आहे, हे पितृसत्ताक लोकांनी खेचलेली आहे, त्यांचा अपमतीचा अपमान केलेला आहे लोकशाहीचा। आणि या लोकसभेचा अपमान येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण घेतला पाहिजे। माझं हे जे राजकीय म्हणणं आहे, हे आमदार खासदार करणं किंवा जसे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत किंवा मागच्या काळामध्ये आपले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते किंवा शरद पवार मुख्यमंत्री होते, यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते, अशा प्रकारच्या मुख्यमंत्री मला अपेक्षित नाहीत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले, संविधान सभा गाजवणारे, संविधानाची मांडणी करणारे मुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूल मंत्री आम्हाला हवेत। तरुणांनो, तुमच्यात हिंमत असेल, ताकद असेल तर लढायला मैदानात या आणि यांना दाखवून या तुमची काय लायकी आहे। तुम्ही जर भारतीय संविधानात जगात राहते श्रेष्ठ संविधान तर तुम्हाला कळत नसेल तुम्ही राजकारणात कशाला आहात, विषमतेचं समर्थन करायला, मनुस्मृती सांगायला। आणि म्हणून बांधवांनो, हा विषय अत्यंत महत्वाचा आहे, प्रेतासारखं जगण्यात काहीच अर्थ नाही, वाघासारखं जगा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते। आणि म्हणून आज जे या सवर्ण आरक्षणावर बोलू शकत नाहीत
सवर्ण आरक्षण चुकीचं का आहे सांगण्याची हिंमत ज्यांच्यामध्ये नाही, त्यांना राजकीय नेते कशाला म्हणायचं, त्यांचे फ्लॅग्स कशाला लावायचे, आणि आम्ही कुठल्या आदराने बघायचं हे बघणं बंद करा. आता लढायला माहिती मैदानात उतरा. हे तुमच्यातले जे काय वाद असतील, राजकीय वाद असतील, एकमेकांचं पटत नसेल तरी ते बाजूला ठेवा. नम्र व्हा, भगवान बुद्धांसारखे विनम्र व्हा, विनयशील व्हा, आणि आपण सगळे मागासवर्गीय एक होऊया. आणि ही जी देशामध्ये संविधान बदलण्याची प्रक्रिया भारतातल्या न्यायपालिकेमध्ये बसलेल्या ब्राह्मणांनी सुरू केलेली आहे. तर म्हणजे ब्राह्मणांना जेव्हा लोक बोला की तेव्हा मला वाटायचं की कशाला ब्राह्मण, ब्राह्मण तर फार सुसंस्कृत आहेत, मग ते भीमसेन जोशी असतील किंवा मोठमोठे गायक असतील, कलाकार असतील, हे महान लोक आहेत असं मला वाटायचं. पण आता मला कळायला लागलं की महात्मा गांधी सुद्धा करप्ट आहेत, कारण का ते चातुर्वर्ण्याचं समर्थन करतात. फडणवीस सुद्धा करप्ट आहेत. मोहन भागवत यांनी मागे जे सांगितलं की आमच्या पूर्वजांनी इथल्या भारतातल्या मागासवर्गीयांचं शोषण केलंय, मला प्रायश्चित्त घेतलं पाहिजे, मला वाटलं काहीतरी यांना खरं म्हणजे यांनी माफी मागितली, यांच्यामध्ये वैचारिक बदल होते. परंतु हे जे मोहन भागवत बोलले त्या बोलण्याचा अर्थ असा होता की आता आम्हाला सवर्णांना सुद्धा आरक्षण घ्यायचं आहे, ज्या दिवशी हा निर्णय येईल तेव्हा तुम्ही स्वीकारा आम्हाला, अशा प्रकारची मोहन भागवतांची प्रतिक्रिया होती. आणि त्या प्रतिक्रियेवर शरद पवार काय बोलत आहे, बाकीचे कोण म्हणजे या देशातले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य एक आहेत, त्यांना मागासवर्गीयांचं आरक्षण संपवायचं आहे. खरं म्हणजे आता मला असं वाटत होतं की लोकसभेत 52% लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींना लोकसभेत आरक्षण भेटेल, विधानसभेत भेटेल, आणि मराठा ब्राह्मणांची सत्ता आम्ही संपवू असं मला वाटलं होतं या येणाऱ्या लोकसभेत आणि विधानसभेत. परंतु त्यांनी आरक्षणाचीच वाट लावलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थातलं आरक्षण आमच्या नगरसेवकांचं सगळं संपलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण बोलण्याचं धाडस केलं पाहिजे. खरं म्हणजे या मुद्द्यावर फार शास्त्रीय किंवा तुम्ही विद्वान लोकांना आवडेल असं मी बोलू शकलो नाही. मी साध्या पद्धतीने रांगड्या भाषेत बोललो. माझं काय चुकलं असेल ते तुम्ही त्याला माफी द्या किंवा ते आपण सोडून द्या. परंतु माझा हेतू आहे की आता आपली जनगणना विनंती करून नरेंद्र मोदींचं भाजप सरकार करणार नाही आणि काँग्रेस सरकार पण करणार नाही. त्याचं कारण आहे की त्यांच्या बुद्धीमध्ये खोट आहे. आपल्या मनात, आपल्या गाठीत जर चातुर्वर्णीय आणि हिंदू धर्म किंवा वैदिक धर्म यांचं समर्थन करणारी काँग्रेस असेल, याचं समर्थन करणारी भाजप असतील किंवा याचं समर्थन करणारे डावे पक्ष असतील, तर आपल्याला आंबेडकरवादी म्हणून, बाबासाहेब आंबेडकर संविधानकार म्हणून आपल्याला राजकीय मैदानात उतरावं लागेल. आपल्याकडे पैसे नाहीत सगळं मला माहीत आहे, परंतु आपल्याला माहित आहे की पैसे नसताना म्हणजे निवडणूक लढवता येते हा जो प्रयोग आहे बाळासाहेब आंबेडकरांनी केलेला, आणि मला त्यांनी तिकीट देऊन इथे मैदानात उतरवलं आणि 75,000 जे दिसणारं, डोळ्यांना दिसणारं मतदान झालं ते खरं म्हणजे मतदान 3.5-4 लाखाच्या पुढे आहे मला माहित आहे, पण ते ईव्हीएममधून नाकारलेलं आहे. हा जो प्रयोग आहे त्या प्रयोगातल्या आत्मविश्वासामुळे मी एवढं आपल्यासमोर बोलू शकलो. माझी विनंती आहे की जेवढ्या निवडणुका लढता येतील तेव्हा आपण लढाव्यात. जय विजय हा नंतरचा विषय, कारण आता जे जिंकलेले लोक आहेत, लोकसभेमधले सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत आणि विरोधी पक्षातले खासदार आहेत, या एकाची पण लायकी संविधानाच्या आदराची, संविधान समजण्याची नाही. आणि म्हणून खरं म्हणजे जे ब्राह्मण नेहमी सांगत आले की आमच्याकडे खूप मोठं मेरिट आहे, आमचे लोक खूप हुशार आहेत, मला हसायला येतं की भारतातले सुप्रीम कोर्टातले जे 5 न्यायमूर्ती आहेत त्यांच्या मेरिटची कल्पना मला आता आलेली आहे. पूर्वी एक आपण अंधश्रद्धा पाळायचो की देवाविरुद्ध काय बोलायचं, देव आहे सगळ्यांशी न्यायाने वागतात, काय वाईट झालं तर देव बघून घेईल, अशा प्रकारची वाक्य आम्ही आजी आजोबांकडून आणि आई वडिलांकडून ऐकलेली आहेत. तशाच पद्धतीने अशी अंधश्रद्धा मला न्यायव्यवस्थेबद्दल भारताच्या होती की नाही, लोकसभेत जरी हा चुकीचा निर्णय घेतला असला की सवर्णांच्या आरक्षणाचा 10% तरी न्यायालयात गेल्यानंतर हा न्याय होईल, कारण भारतीय संविधानाचा अर्थ लावण्याचं काम भारतीय न्यायव्यवस्थेवर आहे असं माझी अंधश्रद्धा होती असं मी आता म्हणावं लागलं. परंतु ब्राह्मण हे जातीनेच न्याय करतात, म्हणजे त्यांच्या जातीचा, मनुस्मृतीचा न्याय करतात. इंग्रजांनी सांगितलं ते खरं होतं की महाराष्ट्रातल्या मराठा ब्राह्मण हे जे लोक आहेत त्या लोकांना न्याय करता येत नाही, हे बोलत असताना मी न्यायमूर्ती पी बी सावंत यांचा आदराने उल्लेख करेन, कारण त्यांनी मात्र कबूल केलं होतं की मराठा हे सामाजिकदृष्ट्या मागासलेले नाहीत, त्याच्यामुळे त्यांना हे ओबीसींचं आरक्षण मिळणार नाही, हे ताकदीनं पी बी सावंतांनी सांगितलं होतं. परंतु बाकीच्या लोकांना ते जमलं नाही. असे जे लोक आहेत ते खरोखर महापुरुष म्हणून वर्तमान काळात बाबासाहेब आंबेडकरांच्या रांगेत बसणारे लोक आहेत, त्यांचा मी आदर करतो. परंतु आज महाराष्ट्रातल्या विधानसभेतले जेवढे आमदार आहेत, जेवढे मंत्री आहेत आणि लोकसभेतले लोक आहेत, यांनी काय केलेलं आहे, तुम्ही किती मोठ्या गाडीतून फिरता किंवा किती श्रीमंत आहेत, किती जमिनी आहेत, किती मोठे आहेत, त्याच्याविषयी आम्हाला काय घेणं देणं नाही. भगवान बुद्धांनी राज्य सोडलं आणि राज्य सोडलं हे कोली आणि शाक्याच्या वादातून, की पाण्यासाठी एकमेकांचा रक्तपात नको, आणि राज्य सोडून त्या माणसानं अशा प्रकारचा शोध लावला की दुःखमुक्ती काय, शारीरिक असेल, मानसिक असेल, सगळ्या प्रकारची दुःखमुक्ती सांगण्यासाठी दारोदार त्यांनी भटकले. आज ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या राजकीय सत्ताधाऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्हाला खरोखर बुद्ध आणि महावीर कळलं असतील तर तुम्ही स्वतःहून शहाणपणाने तुमची राजसत्ता किंवा धर्मसत्ता सोडून द्या. जपानमध्ये सामुराई योद्ध्यांनी स्वतःहून तलवारी खाली ठेवल्या, तुम्ही सुद्धा खाली ठेवा. अन्यथा या देशामध्ये जी संविधानिक अहिंसक लोकशाही आम्हाला आमच्या संविधानकारांनी दिलेली आहे ती धोक्यात येऊ शकते. आणि म्हणून माझी मी विनंती आहे, या देशावर पाकिस्तान हल्ला करेल, चायना हल्ला करेल ही खोटी भीती आहे. त्या देशातल्या लोकांना जगण्याचं स्वतःचे प्रश्न आहेत. कोरोनामध्ये ते सुद्धा कुत्र्याच्या मवतीनी मरतायत आणि त्यांच्या देशामध्ये प्रॉब्लेम आहेत. देशा आपल्या भारतातला जो प्रॉब्लेम आहे, भारतातला जो शोषणाचा जो प्रश्न आहे तो फार वेगळा आहे. म्हणून अधिक काळ इथल्या मागासवर्गीयांना तुम्ही गटार साफ करायला, रस्ते साफ करायला लावू शकत नाही. आता त्या गटारात काम करणारा माणूस सुद्धा बंड करायला लागला, तो आयएस व्हायला लागला, आयपीएस व्हायला लागला. आणि ओबीसी सुद्धा राजकीय सत्ता हाती घेतील, ओबीसी आयएस होतील, ओबीसी आयपीएस होतील, संविधानिक तज्ञ वकील होतील. आम्हाला आज बॅरिस्टर ओबीसी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, बॅरिस्टर ओबीसी मुस्लिम असले आणि बाळासाहेब आंबेडकर बौद्ध असले तर ओबीसींसाठी ते खरे गुरु आहेत. आम्ही त्यांना गुरु म्हणून स्वीकारतो आणि त्यांच्या आम्ही पायावर जरी मस्तक नाही ठेवलं, फुलं जरी नाही वाहिली, तर त्यांचा जो वैचारिक आदर्श घेऊन आम्ही राजकीय वाटचाल करायला तयार आहोत. आणि म्हणून माझी विनंती महाराष्ट्राला आहे की ही बौद्धिक दिवाळखोरी आहे,
मी फडणवीसांवर बाकी टीका करत नाही, ते ब्राह्मण जाती जन्माला आले, त्यांनी उपमुख्यमंत्री होऊ नये असं माझं अजिबात म्हणणं नाही, त्यांनी व्हावं, पण ब्राह्मण हे विद्वान असतात, ब्राह्मण हे हुशार असतात, ते त्यांनी सिद्ध करावं. भारतीय संविधान जर त्यांना वाचता येत नसेल, आताही येत नसेल, तर त्यांची जी वकिलीची जी पदवी आहे ती पदवी बुद्धीला न पटणारी आहे. कारण भारतीय संविधान अशा प्रकारच्या विषमतेचं मनुस्मृतीचं समर्थन आणि सवर्ण आरक्षणाचं समर्थन कधीच करणार नाही. आणि ते समर्थन जर फडणवीस करत असतील तर या देशातले आणि महाराष्ट्रात सगळे ब्राह्मण असभ्य आहेत, संविधानासमोर असभ्य आहेत, असंस्कृत आहेत. आणि म्हणून माझी विनंती आहे की तुमचं आमचं वैर नाही, आणि वैराने वैर संपत नाही, ते तुम्हाला माहिती आहे प्रेमाने जग जिंकता येतं. हिटलरला सुद्धा वंशश्रेष्ठवादातून जग जिंकता आला नाही. या देशातल्या उच्चवर्णीयांना मी सांगतो, हिटलरचा जर पराभव झाला तर तुम्ही सुद्धा मनुस्मृतीचं समर्थक म्हणून तुमचा सुद्धा पराभव भारतातच नाही तर जगामध्ये होऊ शकतो. माझी नम्र विनंती आहे की फडणवीस साहेब, मी तुम्हाला भेटलेलो आहे एकदा बंगल्यावर भेटलेलो आहे, तुम्ही किमान या सवर्ण आरक्षणाचं स्पष्टीकरण नीट द्या. खरोखर सवर्ण गरीब आहेत का? मग ते दारोदारी दक्षिणा घेतात, मंदिरात जातात, हे काय कमी पडले का? हे आरक्षण तुम्हाला धार्मिक आरक्षण कमी आहे का? अहो मुख्यमंत्री सतत तुम्ही ब्राह्मण किंवा मराठा असतो, आणि सगळे आयएएस ऑफिसर, सगळे सनदी अधिकारी बऱ्यापैकी ब्राह्मणांचं वर्चस्व सगळ्या ठिकाणी आहे. वैद्यकीय क्षेत्रात आहे, गायक क्षेत्रात आहे, कलेच्या क्षेत्रात आहे, कारखान्यांमध्ये आहे, सगळीकडे तुम्ही आहात. अजून तुम्हाला काय पाहिजे? म्हणजे ओबीसीने तुमची बुटं घासायची, पुसायची, तुमची भांडी घासायची, गटार साफ करायची, एवढंच आमचं काम आहे का? एवढीच तुम्हाला अपेक्षित असं असेल तर शक्य नाही. आता मनाचं स्वातंत्र्य आम्हाला कळलेलं आहे, भगवान बुद्धाने आम्हाला ते सांगितले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले, आणि राजकीय निवडणुकीची चव आम्ही चाकलेली आहे. आम्हाला माहिती आहे काय लागतं निवडणुकीला. आणि अजूनही या भारताच्या जनतेमध्ये विवेक बुद्धी नावाची गोष्ट, प्रज्ञा नावाची गोष्ट शाबूत आहे. आणि आदिवासी असतील, मागासवर्गीय असतील, ते चांगला माणूस म्हणजे काय हे ओळखतात. 50 खोके आणि ओके याचा राग लोकप्रतिनिधींना येतो का? आपल्याला माहिती आहे हे सगळं सत्ता संपत्ती मिळून पुन्हा समाजात आणि गावात जायचं आहे. आणि गावातला गरीब माणूस ओळखतो की तुम्ही 50 खोके घेऊन आलात, त्याचा तुम्हाला राग येतो. राग येतो म्हणजे काय? सगळ्यांना महान व्हायचं आहे, चांगलं व्हायचं आहे. खोटेपणा आपल्या आईला, आपल्या बायकोला, आपल्या मुलांना आपण लपवून ठेवून सांगू शकत नाही. बाबाच्या खिशीत किती पैशाच्या नोटा आहेत ते पैसे कुठून आले मुलांना कळतं, बहिणींना कळतं, भावाला कळतं, आई वडिलांना कळतं. चोरी आपल्या कुटुंबियासमोर आपण लपवू शकत नाही. बाहेरचं जग तुम्हाला 50 खोके ओके जरी बोलत नसलं तरी घरातल्या लोकांना माहित असतं की पप्पा मुख्यमंत्री कसे झालेत, हे सगळ्यांना माहित आहे. आणि म्हणून आपल्या कुटुंबियांपासून खोटेपणा आपण लपवू शकत नाही. तुम्ही खोटेपणा करू नका. जे जे लोकप्रतिनिधी आहेत, जे जे आयएएस ऑफिसर आहेत, ते भारतीय संविधानाचा न्याय करायला लोकसभेत, तुम्ही संविधानाची शपथ घेतलेली आहे, देवाची शपथ घेतली नाही. आणि म्हणून संविधानाला स्मरून सांगा, सवर्णांचं हे आरक्षण बरोबर आहे का? याच्यावर युक्तिवाद होऊ दे, चर्चा होऊ दे, महाराष्ट्रात देशात चॅनलवर चर्चा होऊ दे, चर्चा करा. आणि आम्ही जरी आमदार खासदार नसलो तरी आम्ही मतदार आहोत, आम्हाला चर्चा करावीच लागेल. म्हणून मी आज आताच जाहीर करतो, मी लोकसभा निवडणूक लढणार, आणि आतापासून लोकसभेच्या निवडणुकीत हीच चर्चा असेल. तर सामाजिक न्याय देण्याची हिंमत, सामाजिक न्याय करण्याची ताकद ज्या राजकीय नेत्यांमध्ये नाही, म्हणजे इथले मावळचे खासदार श्रीरंग बारणे असतील, उरणवर आज सिडकोच्या नोटीस लागल्या, तो माणूस इकडे येत नाही. अरे कशाला खासदार तुम्ही झालात? इथले आमदार बनू शकत नाही, लोकांची घरं तुटतात, मागासवर्गीयांची घरं तुटतात. आणि सवर्णांना तुम्ही आरक्षण देताय, तुम्हाला लाज नाही वाटत की ज्या सवर्णांनी आरक्षण मागणं हा सुद्धा भयानक अपमान आहे. भारतीय संसदेचा आणि विधानसभेचा खूप मोठा वैचारिक अपमान आहे. आणि अशा प्रकारची चोरी या संविधानामध्ये आम्ही होऊ देणार नाही. माझी विनंती आहे बहुजन संघटनेच्या चॅनलला की मला आज आपण बोलायला संधी दिली, महाराष्ट्रामध्ये या सवर्ण आरक्षणावर चर्चा होऊ द्या. कारण ओबीसीना अजून समजलं नाही चोरी कुठली झालेली आहे. आपला हात तोडलाय, पाय तोडलाय, मेंदू चोरलाय की हृदय चोरलाय हे ओबीसीना कळलेलं नाही. आणि ती चोरी झाली, आणि चोरी ही मेंदूची झाली आहे, हृदयाची नाही झाली. मेंदूच चोरी, मेंदूच राहिलेला नाही माणसाचा. संविधान म्हणजे या देशाचा मेंदू आहे जो सगळ्या हातापायांना आदेश देतो, तो संपलेला आहे. कारण या देशातला कारभार याच्यापुढे EWS रिझर्वेशन जे आहे ते मागासवर्गीयांचं आरक्षण संपवण्याचा हेतू आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की याच्यावर बहुजन संघटनेने चर्चा ठेवी. मला जे ओळखणारे पत्रकार आहेत त्यांना पण माझी विनंती आहे की त्याच्यावर आपण चर्चा ठेवावी. मी पण चर्चा करायला तयार आहे. आणि आता हे माझं बोलणं, माझा हेतू आपला कळला असेल की ज्या देशामध्ये 85% मागासवर्गीयांना देशाची सर्व संपत्ती, साधन संपत्ती आणि सत्ता सर्व प्रकारची ही वाटप करण्याची अजून अपूर्ण अवस्था आहे. 70 वर्षात ते शक्यच झालं नाही. यांचेच तहसीलदार, यांचेच कलेक्टर, यांचेच मुख्यमंत्री, यांचेच गृहमंत्री, त्यामुळे संविधानाची अंमलबजावणी झालेली नाही. पुढे 1000 वर्ष आपल्याला लागतील की भारतीय संविधानाप्रमाणे आम्हाला कारभार करावा लागेल. यासाठी आपल्या जीवनाचा त्याग, सेवा ही सगळ्याला आपल्याला अर्पण करायची आहे. म्हणून पुन्हा एकदा मी माझं हे बोलणं आता संपवतो आणि बोलणं थांबवतो. आपल्याला विनंती आहे या चर्चेवर चांगली प्रतिक्रिया मला अपेक्षित आहे. माझा नंबर मी आपल्याला सांगतो, आपण डायरेक्ट फोन करून मला बोलू शकता. माझा नंबर आहे 8286031463 राजाराम पाटील, केगाव उरण इथे मी राहतो. आपल्याशी मी चर्चा करायला तयार आहे. आपण गल्ली गल्ली, चौका चौकात याच्यावर चर्चासत्र लावा आणि सांगा सवर्णांचं आरक्षण हे संविधान विरोधी आहे. आर्थिक स्वरूपाचं कुठलंही आरक्षण संविधानाला मान्य नाही. कारण आर्थिक शोषण हे नेहमी सगळ्या जगात होत आलं. या जगाचं वैशिष्ट्य आहे की वर्णभेदाचं जे शोषण आहे, गोऱ्यांनी काळ्यांचं केलेलं शोषण आहे, हे मानवते विरुद्ध आहे. आणि या महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या उच्चवर्णीयांनी जे केलेलं शोषण आहे मागासवर्गीयांचं, 85% मागासवर्गीयांचं शोषण, हे मानवतेच्या विरोधी आहे. आणि म्हणून मानवतेची समता आणण्यासाठी भारतीय संविधान समतेसाठी समर्पित आहे. आणि आरक्षणाला, प्रतिनिधित्वाला समतेचा आधार आहे असं न्यायमूर्ती PB सावंत यांनी सुद्धा अलीकडे सांगितलेलं आहे. त्या PB सावंतांच्या बौद्धिक, महाराष्ट्राची जी बुद्धिमत्ता आहे, त्या बुद्धिमत्ताला PB सावंत यांच्या बुद्धिमत्तेला मी सॅल्यूट करतो. आणि अशा प्रकारची बुद्धिमत्ता शाहू महाराजांची आहे, अशा प्रकारची बुद्धिमत्ता महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आहे. आणि त्यांच्या पावलावर पाऊल चालून नागरी समाजातले दत्ता पाटील, दिबा पाटील चालले, आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा माझा प्रयत्न आहे.
माझ्या पावलांना माझ्या हातांना आपण शक्ती द्याल अशी मी विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय हिंद, जय भीम आणि नमो बुद्धाय.